विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो माझं नाव आहे सागर देवेंद्र भस्मे, मी संचालक आहे विदर्भ आयएएस अकॅडमीचा. सो इथं मी माझं इंट्रोडक्शन मेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी यू पी एस सी मुलाखतीचा मला दोन वेळा अनुभव आहे, म्हणजे भरपूर विद्यार्थी क्वालिफिकेशनबद्दल विचारत असतात. सो आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बी टेक इन केमिकल आहे बाबा, मी ही अचीवमेंट केलेली आहे, माझं या कंपनी सिलेक्शन झालं होतं, त्या कंपनी सिलेक्शन झालं होतं, यापेक्षा एक्सपिरियन्सला फार महत्त्व असते. राज्यसेवा मुलाखतीचा मला आत्तापर्यंत चार वेळा अनुभव आहे, म्हणजे राज्यसेवा मुलाखत मी आत्तापर्यंत चार वेळा दिलेली आहे, हे माझं क्वालिफिकेशन आहे. आपण पुढं जाऊया. आता मी तुम्हाला थोडीशी वेगवेगळे जे आपले अकॅडमीनं काही कोर्सेस लॉन्च केलेले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे की जे आपलं प्ले स्टोअर असते, सो अँड्रॉइड मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवर आपलं ॲप आहे विदर्भ आय एस अकॅडमी नावानी, ते ॲप तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करायचं आहे. आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सर्व कोर्सेस दिलेले आहे. प्रत्येक कोर्सेसमध्ये तुम्ही तो कोर्स ओपन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण त्या कोर्सचं डिस्क्रिप्शन मिळणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण दोन कोर्सेस आपण आत्ता लॉन्च केलेले आहे. एक म्हणजे एमपीएससी राज्यसेवेची इंटिग्रेटेड बॅच. आता इंटिग्रेटेड बॅच म्हणजे काय, याच्यामध्ये तुमचं प्रिलिम्स पूर्ण शिकवल्या जाणार, प्रिलिम्सचे सर्व विषय, ज्याच्यामध्ये सीसॅटवर प्रामुख्यानं भर असणार आहे. त्यानंतर मेन्सचे सर्व विषय शिकवल्या जाणार आणि मेन्सच्या सिलॅबसवर बोट ठेवून प्रत्येक टॉपिक तुमचा त्या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. आणि मुलाखतीचा देखील तुम्हाला वेळोवेळी गायडन्स त्या ठिकाणी केला जाईल, तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेतल्या जाईल. सो अशी पूर्ण तुमची काय असणार आहे, एमपीएससीची राज्यसेवेची बॅच असणार आहे ऑनलाईन 2021-22 साठी. आता ऑनलाईन कम ऑफलाईन म्हणजे आता आपल्याला ऑफलाईनसाठी परवानगी नाही आहे कोविड पॅन्डेमिकमुळं, त्यामुळं जेव्हा आपल्याला परवानगी मिळेल ऑफलाईनसाठी तेव्हा आपण ऑफलाईन देखील बॅच सुरू करणार आहोत. तर जे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लावली आणि ज्यांना इथं फिजिकली येणं पॉसिबल आहे क्लास लावण्यासाठी अमरावतीमध्ये, सो ते येऊ शकतात आणि आपला क्लास जॉईन करू शकतात, येतं लक्षामध्ये. आणि ज्यांना ऑनलाईन कंटिन्यू करायचे आहे क्लासेस ते ऑनलाईन देखील कंटिन्यू करू शकतात. वर्षभर एक वर्षाचा कोर्स असणार आहे, त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा ॲक्सेस राहील, म्हणजे तो कोर्स तुम्ही 2 वर्षापर्यंत पाहू शकता, येतं लक्षामध्ये. आणखी ज्या डिटेल्स आहेत बारीक सारीक त्या सर्व तुम्हाला दिलेल्या आहेत, किंवा मोबाईल नंबर वगैरे वगैरे सगळ्या या गोष्टी तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर त्या ॲपमध्ये तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळून जाईल. आता दुसरा कोर्स आहे तो म्हणजे इतिहासाचा. हा स्पेशल कोर्स आहे इतिहास हिस्ट्रीचा. याच्यामध्ये प्री आणि मेन्सच्या दृष्टीनं तुम्हाला हिस्ट्री शिकवल्या जाणार आहे. राज्यसेवा कंबाईन क्लास 2 क्लास 3 या दृष्टीनं हा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास त्या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये जे आपल्याला सिलॅबसमध्ये दिलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, सो ते देखील आपल्या याच्यामध्ये कव्हर होणार आहे. सो याच्यामध्ये आपण आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र प्लस आयोगाने आत्तापर्यंत कोणते क्वेश्चन विचारले, इंटिग्रेटेड बॅचमध्ये देखील प्रत्येक विषयात आयोगाने आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले प्री मेन्समध्ये तीनही एक्झाममध्ये, क्लास आपली राज्यसेवा कंबाईन क्लास 2 क्लास 3, त्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहे, कव्हर करायचे आहे, येते लक्षामध्ये. हे सर्व तुम्हाला मिळणार, प्लस क्लासच्या त्या ठिकाणी टेस्ट पण असणार आहे. हे सर्व तुम्हाला फक्त 1000 रुपीजमध्ये मिळणार आहे, येते लक्षामध्ये. सो 1000 रुपयामध्ये हा तुम्हाला कोर्स आपला ऑनलाईन अवेलेबल आहे. अतिशय रिझनेबल रेट ठेवलेले आहे जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे अफोर्ड झाले पाहिजे, म्हणजे येते लक्षामध्ये. चला तर मग आपण सर्व ह्याची माहिती पाहिलेली आहे, तर जास्त वेळ न घालवता आपला आजचा जो टॉपिक आहे ज्याची तुम्ही वाट पाहताय म्हणजे ते म्हणजे प्लासीची लढाई, ते आपण आता या ठिकाणी डिस्कस करायला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टॉपिक पाहायचं आहे प्लासी व बक्सारचे युद्ध. म्हणजे आज बक्सारचं युद्ध होणार नाही, आज प्लासीचं युद्ध आपण डिस्कस करणार आहोत, बॅटल ऑफ प्लासी. बघा, थोडंसं मागच्या लेक्चरबद्दल आपण थोडंसं रिवाईज करून घेऊ त्या ठिकाणी. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे युरोपियन सत्ता ह्या भारतामध्ये आल्या होत्या, आणि तुम्हाला हे पण शिकवलं होतं की मुघलांचं पतन कशाप्रकारे झालेलं आहे. आणि मुघलांचं पतन झाल्यामुळे जेव्हा केंद्र डळमळीत होते तेव्हा राज्याच्या वेगवेगळ्या सत्ता काय व्हायला लागतात, डोकं वर काढायला लागतात, किंवा रिजनल सत्ता तुम्हाला इस्टॅब्लिश होताना दिसतात. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं होतं की बंगालमध्ये नवाब घराण्याची स्थापना झालेली आहे, येते लक्षामध्ये. मुर्शिद कुली खान तो स्थापन करतोय, अवधचा नवाब सादत अली खान तो देखील सत्ता स्थापन करतोय. इकडं मराठे म्हटल्यापेक्षा पेशवे म्हणावं लागलं आपल्याला. इकडं बाळाजी विश्वनाथ पेशवा, बाजीराव पेशवा, त्याच्यानंतर साऊथमध्ये गेले तर निजामुल चिनकिलीज खान तो निजाम घराण्याची स्थापना करतोय. सो दिल्ली जर सोडलं किंवा दिल्लीचं जे सेंटर आहे ते डळमळीत झाल्यामुळं अशा रिजनल सत्ता काय व्हायला लागल्या, डोकं वर काढायला लागल्या. जेव्हा औरंगजेबाच्या अंडर सत्ता ही मजबूत होती तेव्हा ब्रिटिशांची अशी कधी हिंमत झाली नाही वक्रदृष्टी करून पाहण्याची, कोणाकडं, औरंगजेबाकडं किंवा शिवाजी महाराजांकडं म्हणावं लागलं आपल्याला. सो तेव्हा असं होतं की त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही, ते व्यापारी म्हणून राहिले आणि व्यापारी म्हणूनच त्यांनी कंटिन्यू केलं. एकदा प्रयत्न झाला देखील ते आज आपण डिस्कस करू म्हणजे त्या ठिकाणी, परंतु ते बंडक फार इझिली मुघलांनी दडपून टाकलं. मात्र लॅटर मुघल जे होते त्या कालखंडात भारताचं डिसइंटिग्रेशन झाल्यामुळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल.
सो आपण डिवाइड झाल्यामुळं एक एक सत्ता वेगळी पडली. मग ब्रिटिशांनी त्याचा फायदा घेतला, दोन सत्ताधीशांमध्ये किंवा दोन साम्राज्यांमध्ये भांडणं लावून द्यायचे, दोघांनाही वीक करायचं आणि दोघांच्याही सत्ता काय करून घ्यायच्या, स्वतःच्या ताब्यात घेऊन घ्यायच्या. एक तर स्वतः तख्तावर बसायचं, नाही तर मग किंग मेकर बनायचं आणि प्रचंड आर्थिक लाभ मिळवायचा. परत एकदा सांगतो, ब्रिटिशांना भारतामध्ये असं कधीच नव्हतं की राजसत्ता गाजवण्यात इंटरेस्ट होता. त्यांना कशात इंटरेस्ट होता? फक्त आणि फक्त भारतात असणाऱ्या संपत्तीमध्ये. सो आतापर्यंत आपण हे जे डिस्कस केलं ते कशाप्रकारे भारतामध्ये आले, येते लक्षामध्ये? 1600 त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली होती. 1600 त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती आणि 1600 जवळपास 1750 दशकापर्यंत, म्हणजे 150 त्यांनी फक्त भारतामध्ये ऑब्झर्वेशन केलं आणि आपल्याला फेवरेबल कंडिशन्स कधी निर्माण होतात ह्याची काय पाहिली, त्यांनी वाट पाहिली. फेवरेबल कंडिशन कधी निर्माण झाल्या? 1750 दशकामध्ये. म्हणून 1757 प्लासीची लढाई आणि 1764 बक्सारची लढाई, ह्या दोन लढाया फार महत्त्वाच्या आहे उत्तर भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं. सो 150 वाट पाहिली. 150 1750 जे सरकमटन्सेस तयार झालेले आहेत किंवा ज्या सरकमटन्सेस त्या कालखंडात उभ्या राहिलेल्या आहेत त्या सरकमटन्सेसचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी आता सत्ता स्वतःच्या हातात घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एकंदरीत काय म्हणावं लागेल, 1750 भारत हा हळूहळू पारतंत्र्यात जायला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. त्या पारतंत्र्यात जाण्याची जी पहिली स्टेप आहे ती आपण आज लर्न करणार आहोत, ते म्हणजे प्लासीचं युद्ध. पहा, मागच्या देखील बॅचेसला मी हा टॉपिक शिकवला, पण या बॅचेसला किंवा या आता तुम्हाला शिकवण्यासाठी आणखी आपण त्याच्यामध्ये काय झालेलो आहे, डिटेलमध्ये गेलेलो आहे. तर आपण काय करणार आहे, प्लासीची लढाई पाहताना फक्त म्हणजे नॉर्मली जर डिस्कस करायचं झालं तर प्लासी आणि त्या लढाईची कारण मीमांसा काय होती आणि त्याचे परिणाम काय झाले एवढंच न पाहता पूर्ण बंगालचा जो इतिहास आहे, कशाप्रकारे बंगालमध्ये स्पेशली, आत्तापर्यंत भारतात ब्रिटिश कसे आले हे आपण पाहिलं होतं, आता स्पेशली बंगालमध्ये कशाप्रकारे आले आणि कशाप्रकारे त्यांनी हळूहळू सत्तेमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि फायनली प्लासीच्या लढाईनंतर त्यांनी सत्ता स्वतःच्या हाती घेतली, हे आपल्याला हळूहळू काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. बघा मित्रांनो, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्ये विचारलेले आहे. आता याच्यातल्या भरपूर गोष्टी ह्या, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा असेल तर ग्रोअर अँड ग्रोअर हे आयडियल पुस्तक आहे, पण भरपूर साऱ्या गोष्टी ग्रोअर अँड ग्रोअरमध्ये देखील दिलेल्या नाही आहे. त्या मी थोड्याशा स्पेक्ट्रम नावाचं बुक आहे, ग्रोवर अँड ग्रोवर देखील आहे आणि इंटरनेट आहे, या सगळ्याच्यावरचा डाटा कंपाईल करून मी आज तुमच्यासमोर हा डाटा आणलेला आहे त्या ठिकाणी. तर तुम्ही एवढं जरी प्रिपेअर केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे एक्झामच्या दृष्टीनं. तुमचा एकही मार्क एक्झाममध्ये ह्या टॉपिकवरचा जाणार नाही. आपण डिस्कस करायला सुरुवात करू. पहा, ब्रिटिश सर्वात पहिल्यांदा 1651 बंगालचा सुभेदार तेव्हा शाह शुजा होता. पहा, मी तुम्हाला 3-4 लेकरं सांगितले होते. कोणाचे? औरंगजेबाचे. औरंगजेबाच्या 4 लेकरामध्ये नॉर्थ इंडियाची जी सुभेदारी आहे किंवा आग्र्याच्या आजूबाजूची जी सुभेदारी आहे त्या कालखंडामध्ये त्यांचा जो सर्वात मोठा मुलगा होता त्यांच्याकडं, शाहजहानच्या सर्वात मोठ्या मुलाकडं ती सुभेदारी दिलेली होती. त्याचं नाव होतं दारा शिकोह, त्याच्या मुलाचं नाव सुलेमान सिकोह, यांच्याकडे ती सुभेदारी दिलेली होती. त्यानंतर मुराद बख्शकडे गुजरातची सुभेदारी होती. दख्खन भारताची सुभेदारी त्या ठिकाणी औरंगजेबाकडे दिलेली होती आणि बंगालची सुभेदारी मी तुम्हाला शहा शुजा म्हटलो होतो. नंतर याला पळून मारलं, म्हणजे कोणी? औरंगजेबाने. तो पळून गेला म्यानमारमध्ये, तुम्हाला कदाचित आठवत असेल. तो पळून जाणारा हाच शहा शुजा आहे. तिथल्या जंगली लोकांनी ह्याला पकडलं, आदिवासी लोकांनी, आणि त्याला काय करून टाकलं त्या ठिकाणी, त्याला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या माणसांना बायकांना त्यांनी ठार करून टाकलं. फार दुर्दैवी अंत झालेला आहे शहा शुजाचा. पण आता हा कालखंड 1651 म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये 1627-1658 हा कालखंड कोणाचा आहे? शहाजहानचा आहे. शहाजहाननी त्याचं साम्राज्य हे 4 भागामध्ये डिवाइड करून 4 राजपुत्राला दिलं होतं. त्यापैकी बंगाल कोणाकडे होता? शहा शुजाकडे होता. शहा शुजाकडं 1651 भारतात ब्रिटिश कधी आलेले आहे? 1608 सुरुवातीला सुरत म्हणा, नंतर मछलीपट्टनम म्हणा, मद्रास म्हणा, बॉम्बे म्हणा, या भागामध्ये त्यांनी स्वतःचं सुरुवातीला प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या 50 1651 त्यांनी पहिल्यांदा बंगालमध्ये पाऊल ठेवला आणि शहा शुजाला काय केलं, त्यांनी परवानगी मागितली की आम्हाला काय करायची आहे बाबा, वखार स्थापन करायची आहे. आम्ही याच्या आधी देखील सुरतला, मछलीपट्टनमला, मद्रासला वखारी स्थापन केलेल्या आहे, आता आम्हाला बंगालमध्ये वखार स्थापन करायची आहे. म्हणून बंगालमधली पहिली वखार त्यांनी हुगळी या ठिकाणी इस्टॅब्लिश केली. त्यांनी सनद बहाल करून टाकली की तुम्ही करू शकता, तुम्हाला जवळपास 3.5%
किती टक्के टॅक्स द्यावा लागणार? 3.5%. तुम्ही जेवढा काही प्रॉफिट कमवाल किंवा तुमचा जेवढा टर्नओव्हर होत असेल त्याच्या 3.5% तुम्हाला जो टॅक्स इतर ठिकाणी ज्याप्रमाणे द्यावा लागतो मुघल साम्राज्यामध्ये, त्याचप्रमाणे तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल 3.5% तुमच्या प्रॉफिटच्या. अशा प्रकारे पहिली वखार तुम्हाला बंगालमध्ये कुठं दिसते आहे? हुगळी या ठिकाणी स्थापन झाल्याचं तुम्हाला दिसते आहे. आता काही सरकमटन्सेस निर्माण झाले हे मस्तपैकी त्याच वर्षामध्ये 1651 बंगालमध्ये आलेले आहे ब्रिटिश लोक. आणि बंगालमध्ये आल्या एक अशी गोष्ट घडली की जी ब्रिटिशांसाठी उपकारक ठरली. एक सर्वात पहिल्यांदा म्हणजे शहाजहानची सर्वात आवडती मुलगी जहानारा, म्हणजे त्यावेळेस तीन मुली होत्या आणि 4 मुलं होते. 4 मुलांमध्ये शहाजहाननी भारत वाटून दिलेला होता. त्याचप्रमाणे 3 मुली पण दिसतात तुम्हाला कोणाला? शहाजहानला. त्याच्यामध्ये एक रोशन आरा नावाची होती, एक जहानारा नावाची होती आणि एक गुहारारा नावाची होती. अशी 3 नावाच्या 3 मुली होत्या. त्यापैकी जहानारा नावाची मुलगी सर्वात आवडती मुलगी होती शहाजहानची. आणि एक दिवस काय झालं, चुकून तिची साडीला किंवा घागऱ्याला आग लागली आणि ती जळायला लागली. जळाल्यानंतर ती थोडीशी जास्त जळाल्यामुळे तिला खूप जास्त त्रास व्हायला लागला. त्या कालखंडात ब्रिटिशांनी ही अपॉर्च्युनिटी हेरली आणि त्यांचा एक डॉक्टर पाठवला. त्याचं नाव होतं गॅब्रियल बाउंटन. ह्या डॉक्टरचं नाव लक्षात ठेवा, तुमच्या ग्रोअर अँड ग्रोअरच्या पुस्तकामध्ये ह्या डॉक्टरचं नाव आलेलं आहे, एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तो डॉक्टर गॅब्रियल बाउंटन लक्षात ठेवा. त्याला पाठवलं डायरेक्ट आग्र्याला. आग्र्याला गेल्यानंतर त्यांनी जहानाराला त्या ठिकाणी बरं केलं. जहानाराला खूप चांगलं वाटलं, तिचा व्यवस्थित इलाज झाला. त्याच्यामुळे शहाजहान फिदा होता. कोणावर? आपल्या ब्रिटिशांवर. किंवा ब्रिटिशांनी हे सगळं केलं आपल्यासाठी, कुठलेही पैसे न घेता मोफत हे सगळं केलं. आणि जेव्हा त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, ब्रिटिश म्हणे आम्हाला काही नको. सो ती गोष्ट ऐकून देखील त्या ठिकाणी शहाजहान काय झालेला आहे, खुश झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे एकदा असं झालं होतं की शहा शुजाच्या म्हणजे जो हरेम असतो, हरेममध्ये काय असतात एकंदरीत काही राण्या असतात, म्हणजे कोणाच्या? आपल्या राजाच्या किंवा सम्राटाच्या. तसं शहा शुजाचा जो हरेम होता त्या हरेममधली एक लेडी त्या ठिकाणी काय होताना दिसते आहे, आजारी पडताना दिसते. तिचा आजार बरा, म्हणजे खूप सारे वैद्य बोलवले जातात पण तो आजार बराच होत नाही. परत एकदा तिथं कोण येतो पिक्चरमध्ये? हिरो डॉक्टर बाउंटन, डॉक्टर गॅब्रियल बाउंटन. तो काय करतो, शहाशुजाच्या बायकोला एका दिवसातच बरा करून टाकतो. त्यामुळे शहाशुजा पण त्यांच्यावर खुश होतो आणि खुश होऊन त्यांना एक फरमान देतो. तो फरमान काय असतो की फक्त वार्षिक तुम्ही किती रुपये भरायचे? 3,000 रुपये. 3,000 रुपये म्हणजे 350, आपण असं म्हणू पाऊंड स्टर्लिंग, त्याचं असं काहीतरी हे आहे पाऊंड स्टर्लिंग. सो पाऊंड स्टर्लिंग 350 पाऊंड स्टर्लिंग, बरं का? फक्त किती? 350 पाऊंड स्टर्लिंग. रुपयामध्ये जर मोजायचं झालं तर 3,000 रुपये फक्त वार्षिक द्यायचे. आणि बिनधास्त तुम्ही काय करू शकता, कुठलीही ड्युटी न भरता बंगालमध्ये काय करू शकता? व्यापार करू शकता. म्हणजे असं समजून चला, जवळपास मोफत व्यापाराच्या सनदा कोणाला बहाल झालेल्या आहे त्या ठिकाणी? सो ब्रिटिशांना बहाल झालेल्या आहे. अशा प्रकारे ते म्हणतो ना आपण की ओसरी दिल्यानंतर हळूहळू पाय पसरवायला सुरुवात करतात पाहुणे घरी आल्यानंतर, तसा तो प्रकार होता. हे पाहुणे म्हणून ब्रिटिश लोक भारतात आले. भारतात आल्यानंतर पहिल्यांदा टॅक्स भरून का होईना व्यापार करायला लागले. त्या व्यापारातून त्यांना प्रचंड बेनिफिट मिळतात, त्यांची लालच वाढत गेलेली आहे. त्यांना तो टॅक्स देणं जीवावर यायचं, पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांची जी क्वालिटेटिव्ह गोष्टी त्यांनी केल्या त्याच्यामुळे त्या टॅक्समध्ये त्यांना कन्सेशन मिळालं, त्याची त्यांना चटक लागली. आणि नंतर असं रिअलाईज व्हायला लागलं, ह्या राजाच्याच ठिकाणी आपण जाऊन बसलो तर. आणि राजांना हरवणं काही मोठी गोष्ट नाही आहे, कारण साम्राज्य हे डिवाईड झालेले आहे. डिवायडेड वी फॉल. बरं, ठीक आहे, आपण नाही मारू शकत, दुसऱ्या राजाची मदत घेऊयाला मारण्यासाठी. असं करून करून मग त्यांनी डायरेक्ट राजसत्ता हातात घेतली. पण एम काय आहे? पैसे कमावणं, संपत्ती. ड्रेन ऑफ वेल्थ ज्याला म्हणतो आपण, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ ज्याला म्हणतो. भारतातून प्रचंड संपत्ती कुठं घेऊन जायची? ब्रिटन. सो तुम्हाला सांगतो, ब्रिटिश हे तुम्हाला फक्त भारतात नाही, हे लोक जगावर राज्य करताना दिसत आहेत. याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पॅट्रॉइटिझम. ही फार महत्त्वाची भावना आहे, बरं का? देश स्वतंत्र व्हायचा असेल किंवा देशाची प्रगती व्हायची असेल तर तुम्हाला थोडासा स्वार्थ बाजूला ठेवून देशप्रेम तुमचं असलं पाहिजे. ब्रिटिशांकडे तो गुण खूप जबरदस्त होता, देशप्रेम. माझा देश हा, देशप्रेम म्हणजे काय? आपल्याला वाटते नॅशनॅलिस्ट बनणं किंवा देशभक्त बनणं म्हणजे काय करणं, तर मुस्लिमांना शिव्या देणं, पाकिस्तानला शिव्या देणं, चायनाला शिव्या देणं, याला म्हणत नाही. म्हणजे याला काय म्हणावं लागेल? तुमचा नॅशनॅलिझम म्हणावं लागेल. मी शब्द वापरतो पॅट्रॉटिझम. दुसऱ्याचं नुकसान व्हावं, माझं भलं व्हावं, याला नॅशनॅलिझम म्हणतात. नॅशनॅलिझम ही निगेटिव्ह टर्म आहे. मी म्हणतो की लोकांनी हे पॅट्रॉटिक असलं पाहिजे. पॅट्रॉटिझम ही पॉझिटिव्ह टर्म आहे. माझा देश पुढं गेला पाहिजे, दुसऱ्यांच्या मागं ढकलण्याची आपल्याला गरज नाही आहे. माझा देश पुढं गेला पाहिजे ही पॉझिटिव्ह भावना आहे. तसं ब्रिटिशांचं होतं, त्यांच्यामध्ये पॅट्रॉटिझम कुठून कुठून भरलेला होता.
किंवा नॅशनलिझम त्यांच्यामध्ये कुठून कुठून भरला होता, तो त्यांचं म्हणणं होतं की आमचा देश हा परमनंटली काय गेला पाहिजे पुढं, म्हणून जास्तीत जास्त संपत्ती ही पूर्ण जगातली शोषून घ्यायची आणि कुठं नेऊन टाकायची, आपल्या इंग्लंडमध्ये नेऊन टाकायची आणि इंग्लंडला समृद्ध बनवायचं. त्या भावनेनं आपल्या इथं देश नावाची संकल्पनाच नव्हती. नेशनच नाही तर नॅशनॅलिझम कुठून येईल हो. आता तुम्ही म्हणणार सर नेशन तर होता त्यावेळेस भारत, भारतावरच सत्ता गाजवली ना, सो त्यावेळेस नेशन नव्हता, भारताचे तुकडे तुकडे झालेले होते आणि कोणाच्याच मनामध्ये अशी भावना नव्हती माझा देश माझा मुल्क ही भावनाच नव्हती त्या कालखंडात जेव्हा ती ब्रिटिशांकडे होती. त्याच्यामुळं आपला देश पारतंत्र्यात गेलेला आहे मित्रांनो. डिवायडेड वी फॉल म्हणतो ना आपण, त्या प्रकारे हे त्या कालखंडात घडलेलं आहे. आपण एकमेकांसोबत भांडत बसलो आणि याचा फायदा कोणी उचलला? ब्रिटिशांनी. तेच आपल्याला काय करायचं, टेक्निकल टर्ममध्ये कसं कसं हे घडत गेलेलं आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याचा मगच त्याचा गाभा जो आत्ता मी तुम्हाला सांगितला तो त्याचा गाभा आहे. म्हणजे ते का आपल्यावर राज्य केले, आपण का गुलामगिरीत गेलो, याचा हा गाभा आहे. हा आपल्याला टेक्निकली आता लर्न करायचा आहे. येते लक्षात, काही लोकांना यातले मुस्लिम नावं जे आहे किंवा ब्रिटिश नावं पण काही लोकांना अवघड वाटू शकतात, साहजिक आहे. जर मराठी नावं असले, भोसले असले, शिंदे असले, होळकर असले तर लगेच लक्षात राहतात, परंतु मुस्लिम नावं असतील तर ते आपल्या अंगवळणीय नसतात. पण हेच हे वारंवार तुम्ही रिइटरेट केलं, कोणी मित्र भेटला अर्तुल माहीत होतं का बंगालमध्ये असं असं झालं होतं. आता तुमचं लेक्चर व्हायच्या सुरू व्हायच्या आधी राहुल गंदे सर आलेले होते, सो त्यांच्यासोबत मी हे हा टॉपिक पहिल्यांदा डिस्कस केला. त्याच्यामुळं काय होते की हे एकमेकांसोबत जर डिस्कस करत राहिले तुम्ही आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमचा कॅम्पस पण तसा असला पाहिजे आजूबाजूचा, ह्या गोष्टी ॲटोमॅटिक फॅक्ट म्हणजे इयर्सहीत सगळे नावं तुमच्या ॲटोमॅटिक लक्षात राहतात. येते लक्षात, उगं बसल्या बसल्या म्हणायचं अरे तुला माहीत आहे का शहाजांना त्याचं साम्राज्य चार भागात डिवाईड केलं होतं, दख्खन भारत औरंगजेबाला दिला होता, गुजरात मुराद बक्षला दिलेला होता, दारा शिकोहला नॉर्थ इंडिया दिला होता आणि बंगाल शहाशुजाला देऊन टाकला आणि त्या मूर्ख शहाशुजानं बंगालमध्ये फ्री व्यापाराच्या सनदा फक्त 3000 बहाल करून टाकल्या कोणाला, ब्रिटिशांना. बघ बरं किती नुकसान झालं भारताचं. असं मनापासून जर अभ्यास केला तुम्ही तर तो ॲटोमॅटिक लक्षात राहतो. पाठ करण्याची गरज पडणार का तुम्हाला शहाशुजा वगैरे वगैरे नावं. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट कोणती असते, डॉक्टर बाउंटन सो हिरो आहे हा ब्रिटिशांचा, ब्रिटिशांना याच्यामुळं कन्सेशन मिळालं. असं तुम्ही काय केलं पाहिजे, एकमेकांसोबत डिस्कस केलं पाहिजे, मग तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. पुढं जाऊया. म्हटलं ना एक वखार त्यांना स्थापन करायची परमिशन मिळाली आणि थोडंसं ट्रेड थोडासा फ्री करून टाकला त्यांचा, तर त्यांनी हळूहळू काय केलं, लगेच एक्सपान्शन करायला सुरुवात केलं. सो कासिम बाजार, सो त्या कालखंडामधले हे काय आहेत ठिकाणं आहेत, कुठले, बंगालमधले. बंगाल म्हणजे आत्ताचा पश्चिम बंगाल समजू नका बरं का ह्याला. आत्ताचा पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, आसामचा काही भाग आणि अख्खा बांगलादेश हे पूर्ण मिळून त्यावेळेसचा काय बनलेला होता, बंगाल बनलेला होता. त्या बंगालमध्ये वेगवेगळे ठिकाणं आहे. कासिम बाजार बघा, पाटणा बिहारचं ठिकाण आहे पण आपण बंगालमध्ये म्हणतो कारण तत्कालीन बंगालचा ते भाग होतं. राजमहल हे वेगवेगळे जिल्हे आहेत, येते लक्षात. कासिम बाजार आता त्याला काकस बाजार म्हणतात म्हणजे. सो हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलं स्वतःच्या वखारी. आणखी याच्यामध्ये एक नाव आलेलं नाही आहे बरं का, ते तुम्ही व्यवस्थित कटाक्षानं पहा. कलकत्ता नाव दिसते का तुम्हाला, हुगळी नाव दिसलं तुम्हाला, मात्र कलकत्ता दिसते आहे का, नाही. येतं लक्षात. मग याचा अर्थ काय आहे की कलकत्ता हे मॉडर्न एरामध्ये तयार झालेली काय आहे, सिटी आहे. ते आपण थोड्या वेळात डिस्कस करणार आहोत. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या, स्टेप बाय स्टेप जाऊ. आता पुढे जाऊया, पहा. आता नेक्स्ट 1650 1651 त्यांनी पाय रोवले बंगालमध्ये, हळूहळू एक्सपान्शन सुरू केलेलं आहे. आता 1680 दशकामध्ये गोष्ट अशी घडली की त्याचे आणि शाहिस्ताखानाचे, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे की त्या कालखंडात जेव्हा शाहिस्ताखानाची फजिती झालेली आहे, पुण्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्ताखानची 3 बोटं छाटले, त्याच्यानंतर 3 बोटं तुटलेले घेऊन तो दरबारात गेलेला औरंगजेबाच्या. औरंगजेबाला असं काही घडलं किंवा अपयश आलं तर तो अतिशय फ्रस्ट्रेट होऊन जायचा, म्हणून त्याला पनिशमेंट पोस्टिंग देण्यात आली. पनिशमेंट पोस्टिंग त्यावेळेस काय असायची, आपल्या इथं जसं पोलिसांना दिल्या जाते, पहा. गडचिरोलीला टाकल्या जाते आपल्या इथं पनिशमेंट पोस्टिंग म्हणून. तसं त्यावेळेसचं बंगाल होतं, एखाद्याला पनिशमेंट पोस्टिंग द्यायची असल्यास बंगालला पाठवलं जायचं. म्हणून बंगालमध्ये त्यावेळेस सुभेदार म्हणून शहाशुजाची हत्या झालेली होती. 1658 जेव्हा राज्याभिषेक केलेला आहे कोणी औरंगजेबाने, त्याच्या आधीच त्यांनी सर्व भावांचा काटा काढून चुकलेला होता तो, त्याच्यामुळं तो एकटा राहिलेला होता आणि तो आग्र्याचा सम्राट बनलेला आहे किंवा मुघल सम्राट बनलेला आहे औरंगजेब. त्याच्यामुळं शहाशुजा गेला. आता शहाशुजाच्या ऐवजी तिथं सुभेदार म्हणून कोणाला पाठवण्यात आलेला आहे, सो शाहिस्ताखानाला पाठवण्यात आलेला आहे. आता शाहिस्ताखानाच्या कालखंडामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीनं काय केलेलं आहे, थोडंसं दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालेलं आहे.
येते लक्षामध्ये. मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांनी काय केलेलं आहे, टॅक्स द्यायचं बंद करून टाकलं, शाहिस्ता खानाला टॅक्स द्यायचं बंद केलं. हळूहळू काय केलेलं आहे, शाहिस्ता खान जे ऑर्डर पास करतोय ते ऑर्डर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीनं नाकारायला सुरुवात केली. त्याच्यामुळे शाहिस्ता खानाचे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे संबंध बिघडले. आता ईस्ट इंडिया कंपनीला वाटलं की आपण खूप भारी आहे बाबा, म्हणून त्यांनी बंड देखील केलं. त्यांनी एक दोन किल्ले जाळून टाकले किंवा एक दोन वखारी जाळून टाकल्या ज्या की मुघलांच्या अंडर होत्या, किंवा मुघलांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शाहिस्ता खानाला राग आला, त्यांनी डायरेक्ट मोठ्या सैन्यानिशी हुगळीवर आक्रमण केलं. अख्खे ब्रिटिश सैनिक काय केलेले आहेत, त्यांनी एकत्र आणले, भरपूर जणांच्या कत्तली चालवल्या, आणि बाकीचे जे महत्वाचे अधिकारी असतात त्यांचं पार्सल करून त्यांनी आग्र्याला पाठवलं. आग्र्याच्या तिथं औरंगजेबकडं मग डायरेक्ट मुळशी पॅटर्न असायचा. म्हणजे मुळशी पॅटर्न म्हणजे तो डायरेक्ट हातपाय कापणे, नाक कापणे, डोळे काढून घेणे, हे अशा विचित्र प्रथा त्याच्याकडं होत्या. तो अतिशय ह्युमन पणे ट्रीट करायचा. पहा ज्या कैद्यांना जे सापडलेले आहे, तुम्हाला संभाजी महाराजांचं मी एक्झाम्पल दिलेलंच आहे म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये. पण तेवढ्यात काय झालं की त्या ब्रिटिशांमधल्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की आपण आता ठारच मेलो, म्हणून त्यांनी नाक घासायला सुरुवात केलेली आहे दरबारामध्ये. औरंगजेबाला आवडलं, आपलं इथं म्हणजे असं आहे की थोडा रिस्पेक्ट दिला की हुरळून जातात लोक, त्याला असं वाटलं विचारे नाक घासतायत, म्हणून औरंगजेबाने त्यांना स्पेअर करून टाकलं की तुम्ही करा व्यापार, पण इथून पुढे बंड करू नका. म्हणजे बाहेर जाता जाता वाचलेत कोण, त्या ठिकाणी ब्रिटिश. सो तो मोमेंट आहे हा. 1680 काय झालेलं आहे, दोघांमध्ये भांडणं झाले. मुघल सम्राट औरंगजेबाने काय केलेलं आहे, त्यांना माफी मागितली मुघल सम्राट औरंगजेबाची. त्यानंतर ब्रिटिशांना पूर्वीप्रमाणे व्यापार करण्याची औरंगजेबानं काय देऊन टाकली, अनुमती. असं समजा की वाचले ब्रिटिश, नाही तर परमनंटली भारताच्या बाहेर गेले असते. आता इथून पुढचा पोर्शन काय आहे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, ह्या खालच्या दोन खालचे हे दोन पॉईंट ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये 1690 हा पर्सन लक्षात ठेवा, जॉब चॉर्नॉक नाव आहे याचं, ह्या पर्सनचं नाव लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं तुम्ही. आता मी तुमच्यासाठी एक स्पेशल आणखी एक पेपर सेट करतोय, तसे जुने पेपर आहे पण ते तुम्ही आरामात सॉल्व कराल आता एवढं नॉलेज घेतल्यानंतर. म्हणून मी काय करणार आहे, आणखी थोडासा ॲडव्हान्स पेपर 30 मार्काचा. आता तुम्ही ते लगेच नका विचारू मला ग्रुपवर, सर कधी होणार आहे तो पेपर. सो एक दोन टॉपिक आपले आणखी चांगले चांगले जबरदस्त की आपण तो त्यावर पेपर घेणार. तुम्हाला सिलेबस वगैरे जेवढा शिकवलेला आहे तेवढ्या भागावर वेगवेगळ्या पुस्तकातून त्यात क्वेश्चन राहतील, येते लक्षामध्ये. सो तो पेपर तुमचा होणार आहे 30 मार्काचा. तुम्ही स्वतः ते अनालाइज करायचं आहे, आपल्याला किती मार्क पडतात, काय काय ऑनेस्टली वगैरे वगैरे टाईम लावून सोडवायचं आहे. आपल्या ग्रुपवर तो मी टाकून देईल, म्हणजे आपल्या जे ॲप आहे त्या ॲपवर तो पेपर मी टाकून देईल, तुम्ही तो सॉल्व्ह करा. तर त्यामध्ये असेच या लेवलचे क्वेश्चन राहतील. म्हणजे 1690 जॉब चॉर्नॉक नावाची एक पर्सनॅलिटी आहे, तो बंगालमधील सतनुती नावाचं एक ठिकाण आहे बंगालमध्ये. हे फार महत्त्वाचे आहेत बरं का काही नावं, त्यापैकी सतनुती हे नाव वारंवार येणार आहे कारण इथून ख्रिश्चॅनिटी स्प्रेड व्हायला सुरुवात होताना आपल्याला दिसते आहे त्या ठिकाणी. तर सतनुती हे नाव लक्षात ठेवा तुम्ही, किंवा कलकत्त्याचं जुनं नाव तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर कलकत्त्याचं जुनं नाव सतनुती आहे, लक्षात ठेवा. सतनुती हे ठिकाण परत त्यांनी मिळवलं, व्यापाराची त्याला परमिशन मिळाली ना 1690, तर त्यांनी ते परत ठिकाण मिळवलं. त्या ठिकाणी वखार स्थापन केली कारण हुगळीची वखार पूर्ण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेली होती शाहिस्ता खानाने, जाळून टाकलेली होती. त्याच्यामुळं त्यांची जी मेन वखार होती हुगळीची ती त्यांना सोडावी लागली. आणि ज्या ठिकाणी गंगा नदी आणि तिचा दोआब आहे त्या ठिकाणी जाऊन मिळते आहे कोणाला, आपल्या बंगालच्या उपसागराला, त्या ठिकाणी जाऊन एका ठिकाणी सतनुती नावाचं एक गाव होतं, त्या ठिकाणी त्याला वखार तिथं स्थापन करावं लागले. ॲक्च्युली ही गोष्ट मानहानिकारक होती. हुगळी हे खूप सुंदर लोकेशन होतं, ते समुद्रात पण नव्हतं आणि नदीला लागून होतं, पण नदीच्या खोऱ्यात जाणं, अशा गावात जाणं की जिथं नदीला जर गंगा नदीला जरा जास्त पूर आला तर ते गावसुद्धा वाहून जाईल, अशा वाईट सिच्युएशनमध्ये एका सतनुती नावाच्या ठिकाणी त्यांना काय करावं लागली, वखार स्थापन करावी लागली. मग त्यांनी वखार तिथं स्थापन केली. 1698 त्यांनी आणखी आजूबाजूचे दोन गावं विकत घेतले. एकाचं नाव होतं कालीघाट, त्यालाच कालिकत म्हणतात, म्हणजे काही लोक त्याला कालिकत म्हणतात, काही लोक त्याला कालीघाट म्हणतात. सो कालिकत आणि गोविंदपूर हे एक लक्षात ठेवा. आता सध्या चळवळ चालू आहे, कलकत्त्याचं नाव चेंज करा, कलकत्ता हे नाव ब्रिटिशांनी दिलेलं आहे, त्याच्याऐवजी त्याचं नाव गोविंदपूर करा. सो गोविंदपूर म्हणजे हे गाव होतं तिथलं एक. सो गोविंदपूर, कालीघाटी, येते लक्षामध्ये, आणि सतनुती हे तिन्ही ठिकाणी एकत्र केले ब्रिटिशांनी, येते लक्षामध्ये. आणि त्याच्यापासून एक नवीन शहर स्थापन केलं, त्या शहराचं नाव काय होतं, कालिकत किंवा कलकत्ता. आत्ताचं जे कलकत्ता शहर आहे हे ब्रिटिशांनी निर्माण केलेलं आहे. आत्ताचं जे बॉम्बे शहर आहे 7 बेटांपासून तयार झालेलं, येते लक्षामध्ये, ते कोणी तयार केलेलं आहे, ब्रिटिशांनी तयार केलेलं आहे. राज्यसेवेच्या मेन्समध्ये विचारलेला क्वेश्चन, आणि पुढच्या एक दोन मेन्समध्ये ह्याच्यावर क्वेश्चन राहील पेपरमध्ये तुम्हाला, की आधुनिक भारतामध्ये तयार झालेली सिटी कोणती. बॉम्बे विचारून चुकलेले आहे, आता गेस मारू शकतो आपण कलकत्त्यावर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. पहा
आणि हा डाटा एक लक्षात ठेवा तेव्हाचा, हा बुक्समध्ये मिळत नाही. हा मी तुम्हाला स्पेक्ट्रममधून काढून दिलेला आहे, प्लस नेटमध्ये असं कंपायलेशन करून तुमच्या पुढे हा डाटा मांडतो आहे. येते लक्षात? आणि हे गावं किती रुपयात विकत घेतले? फक्त 1200 रुपयामध्ये. किती रुपयामध्ये विकत घेतलेले आहे ब्रिटिशांनी? फक्त 1200 रुपये देऊन हे गावं विकत घेतले जमीनदारी तत्वावर. आणि तिथं काय केलेलं आहे? कलकत्ता शहर वसवलं आणि तिथं लगेच एक किल्ला बांधला, जेणेकरून आपलं काय होऊ नये, हुगळीसारखी हालत होऊ नये. त्या किल्ल्याचं नाव होतं फोर्ट विलियम. किल्ल्याचं नाव काय आहे? फोर्ट विलियम. सगळ्या गोष्टी याच्या आधी आपण इन शॉर्टमध्ये पाहिल्या होत्या, आता आपण काय करतो ह्या लेक्चरमध्ये त्याला डिटेलमध्ये लर्न करतोय. येते लक्षात? सो अशा प्रकारे ब्रिटिशांनी स्वतःची सत्ता काय केलेली आहे? मजबूत केलेली आहे. त्या ठिकाणी पुढं जाऊया आता आपण. आता फरुख सियार, मी तुम्हाला सांगितलेलं होतं एक नामुराद म्हणावं लागेल त्याला, किंवा एक नालायक सम्राट होऊन गेलेला आहे फरुख सियार नावाचा, ज्याला स्वतःची त्याची काही हस्ती नव्हती, मुघलाचं रक्त सोडून त्याच्याकडं त्याच्यात कुठलीच क्वालिटी मुघलांची नव्हती. ह्या नालायकामुळं भरपूर नुकसान झालेलं आहे भारताचं. सय्यद बंधूंच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेलं एकंदरीत काय म्हणावं लागेल, एक अतिशय वाईट म्हणावं लागेल पर्सनॅलिटी सत्तेमध्ये होती फरुख सियार. आता याच्या दरबारामध्ये ब्रिटिशांचं एक प्रतिनिधी मंडळ आलं 1715. ते प्रतिनिधी मंडळ लक्षात ठेवा बरं का, जसं तुम्ही थॉमस रो लक्षात ठेवला होता, चार्ल्स हॉकिन्स लक्षात ठेव, सर हॉकिन्स लक्षात ठेवलेला होता, तसं आणखी एक लक्षात ठेवा, जॉन सर्मॉन. हे महत्त्वाचं आहे बरं का. जॉन सर्मॉन नावाचं एक प्रतिनिधी मंडळ, त्याच्या अध्यक्षतेखाली एक प्रतिनिधी मंडळ आलं ब्रिटिशांचं, आणि त्यांनी एक गोडगोड बोलून म्हणा, डिप्लोमसीचा वापर करून म्हणा, ह्याला लगेच इम्प्रेस केलं. आता हे जे होते लॅटर मुघल, यांना थोडीशी जरी इज्जत दिली तर त्यांना असं वाटायचं मी कोण आहे, मी काय आहे, मला फॉरेनर लोक येऊन काय करायला लागलेले आहे, इज्जत द्यायला लागलेले आहे, गिफ्ट द्यायला लागलेले आहे. हा लगेच खुश झाला ह्या प्रतिनिधी मंडळावर, मागा म्हणे तुम्हाला काय पाहिजे. ह्यांना काय पाहिजे होतं? ते तर म्हणू शकत नाही आम्हाला सत्ता द्या म्हणून, एखादी सुभेदारी द्या म्हणून. त्यांनी काय मागितलं? मोफत व्यापार करण्याच्या सनदा. आणि हे म्हणे ठीक आहे, काही मोठी गोष्ट नाही म्हणे, काय पैसे भरण्याची तुम्हाला गरजच नाही आहे म्हणे, मी सांगतोय ना म्हणे. लगेच फरमान काढला आणि त्यांना काय करून टाकलेलं आहे, त्यांनी मोफत व्यापाराच्या सनदा बहाल करून टाकलेला आहे. हे आपण डिस्कस केलेलं आहे. ब्रिटिश लोक या फरमानला मॅग्ना कार्टा म्हणतात. मॅग्ना कार्टा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. एखादं असं डॉक्युमेंट जे अतिशय महत्त्वाचं आहे त्याला ब्रिटिश लोक मॅग्ना कार्टा म्हणतात. तसं यांनी ह्या फरमानला काय नाव दिलेलं आहे? मॅग्ना कार्टा. हे फार महत्त्वाचं होतं. फुकटात व्यापार करायला मिळायला, प्रॉफिटच प्रॉफिट कमवायचं आहे आपल्याला, सो मॅग्ना कार्टा. कस्टम ड्युटी न भरता बंगाल, गुजरात आणि हैदराबादमध्ये व्यापार करण्याची सवलत आता ब्रिटिशांना मिळाली. त्याच्यानंतर हे दोन पॉईंट लक्षात ठेवा. दस्तक किंवा पास. पहा, कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही परकीय सत्तेला किंवा ह्या देशातल्या देखील सत्तेला जे मुघलांच्या अंडर काम करतात त्यांना भारतामध्ये व्यापार करताना एक फरमान लागायचा, किंवा तुमच्याकडे तो कागद असला पाहिजे. येते लक्षात? अथॉरिटीवाला की नाही मुघलांची तुम्हाला परमिशन आहे त्याला दस्तक म्हणतात. ते दस्तक देण्याचे अधिकार त्यांनी ब्रिटिशांनाच देऊन टाकले की आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला दस्तक दिल्यापेक्षा इथून पुढे तुम्हाला एक कागद देतो, त्या कागदावर लिहिलेलं असणार की इथून पुढे कोणाला दस्तक द्यायचं हे कोण डिसाईड करणार? ब्रिटिश डिसाईड करणार. सो दस्तक देण्याचे अधिकार, व्यापारी पास देण्याचे अधिकार. येते लक्षात? सैनिकांनी जर पकडलं तुम्ही कोण आहे कुठून आले म्हटलं तर ते दस्तक द्यावं लागते ना. तर यावेळेस रॉयल दस्तक नसणार किंवा सम्राटाचा दस्तक नसणार. सो ब्रिटिश स्वतःच दस्तक काय करू शकतात? स्वतःच्या नावाने पास करू शकतात. ते सम्राटाच्या नावाने समजल्या जाईल असं म्हणून दस्तक देण्याचे अधिकार किंवा पास देण्याचे, ट्रान्झिट पास देण्याचे अधिकार, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे टोल लागतात त्यासाठी, हे बघा टोलवाल्याला फक्त ते दाखवायचा कागद, बघा आम्ही सगळं आमचं काय आहे टोल फ्री आहे. आणि दस्तक देण्याचे पण अधिकार काय करून टाकलेले आहे त्यांनी? ब्रिटिशाला दिले. म्हणजे किती नालायक म्हणाव ह्या माणसाला. याच्या नालायकपणाची हद इथं आहे. तुम्हाला एक मोमेंट सांगतो, हे नंतर डिस्कस करू. तुम्हाला एक मोमेंट सांगतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणावं लागलं आपल्याला, सगळे लोक खुश होते. आणि तिथं सगळेजण आलेले होते, म्हणजे त्या रायगडावर जेव्हा अभिषेक झाला, राज्याभिषेक म्हणजे असं म्हणतात की आत्ताच्या घडीला म्हणजे तो राज्याभिषेक जो आहे तो 8 अब्ज रुपयाचा आहे, म्हणजे एवढा महागाचा तो त्यावेळेसचा तो राज्याभिषेक होता. म्हणजे शिवाजी महाराजांना म्हणजे एकदा असं झालं होतं की हेनरी ऑक्झेंडस नावाचा त्यांच्या दरबारामध्ये एक ब्रिटिश दूत होता. ब्रिटिश दूतांनी पाहिलं की एकदम तामझ्यामान शिवाजी महाराज हत्तीवर निघाले, शॉक झाला. तुम्ही रायगड किल्ला ज्या लोकांनी चढला असेल त्या लोकांना कॉंग्रॅच्युलेशन्स, म्हणजे. आणि ज्या लोकांनी चढला नाही त्यांच्यासाठी सांगतो मी, हा किल्ला चढण्यासाठी प्रचंड अवघड आहे. म्हणजे मी स्वतः तिथंच माझं शिक्षण झालेलं आहे, रायगडच्या बाजूलाच माझं शिक्षण झालेलं आहे. एक डोंगर क्रॉस केला की रायगड सुरू होऊन जायचा किल्ला. सो तिथं मी फर्स्ट इयरला सेकंड इयरला प्रत्येक वर्षी शिवजयंतीला जायचो,
सो माझं एक तर वेट खूप असायचं आणि त्यातल्या त्यात तो किल्ला चढणार, सगळे म्हणायचे इम्पॉसिबल आहे तुझ्याकडून चढणं, तरी मी ते म्हणजे एकदम कितीही थकलो तरी एकदम जीव मुठीत घेऊन तो किल्ला चढायचो. म्हणजे तो किल्ला चढण्यासाठी प्रचंड अवघड आहे, अर्धे लोक हे अर्ध्यातून वापस येतात नाही पॉसिबल म्हणून. सो एवढा अवघड किल्ला, त्या किल्ल्यावर माणसाचं येणं अवघड आहे, हत्ती कस काय एवढ्या वर आला. तेव्हा मग शिवाजी महाराजांनी हसून उत्तर दिलं त्याला की तो लहान असतानाच मी वर आणला होता म्हणे. म्हणजे महाराजांचं व्हिजन पहा, महाराजांना 15 वर्षापूर्वी माहीत होतं की मी राज्याभिषेक घेणार आहे तेव्हा मला तिथं हत्ती लागल. म्हणजे ह्याला म्हणतात बियॉन्ड इमॅजिनेशन थिंकिंग, येतं लक्षात. ती फक्त शिवाजी महाराजांकडे होती, तो हेनरी ऑक्झेंडस पण त्या ठिकाणी शॉक झाला. सो तेव्हा सगळेजण काही ना काही मागत होते शिवाजी महाराजाला. शिवाजी महाराज एकदम बिंधास्तपणे ते वाटायचे, म्हणजे इकॉनॉमी जबरदस्त होती शिवाजी महाराजांची. जबरदस्त म्हणजे जबरदस्त, म्हणजे जगातला काही टॉपमोस्ट इकॉनॉमीमध्ये शिवाजी महाराजांची इकॉनॉमी होती. तर ते सगळं द्यायचे, तुला हे पाहिजे ते पाहिजे, कोणाला काय पाहिजे त्याला ते सगळं. मग हे हेरलं पोर्तुगीजांनी, हे भिकारी तयारच होते म्हणजे पोर्तुगीज आणि इंग्रज. हे भिकारी म्हणजे असं होतं की त्यांना कळालं की राजा अशा वेळेस खुश असतो आणि काय करतो, पाहिजे ते देऊन टाकतो. असं म्हणतात ना की आनंदात असताना एखाद्याला वचन देऊ नये, रागात असताना एखाद्या व्यक्तीला काही बोलू नये, म्हणजे असं म्हणतात ना. ह्या गोष्टीची जाण होती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज आनंदात होते, मात्र त्यांनी कंट्रोल गमावलेलं होतं का मेंदूवरचं, बिलकुल नाही. दरबारात आले, दरबारातल्या लोकांनी भरपूर काही भरभरून मागितलं शिवाजी महाराजांनी दिलं. जेव्हा हे इंग्रज पोहोचले तिथं, पोर्तुगीज पोहोचले, तर ह्यांनी शिवाजी महाराजांना दोनच गोष्टी मागितल्या, आम्हाला म्हणे तुमचा समुद्र किनारा एक पहिली गोष्ट, आणि दुसरी म्हणजे तुमचे कॉईन चालवण्याची, होन नावाचं चलन होतं शिवाजी महाराजांचं, ते चालवण्याची टाकसाळ आम्हाला द्या म्हणे. शिवाजी महाराज म्हणे तुम्हाला सगळं काही देतो म्हणे मी, काय पाहिजे हिरे जरजवाहीर सगळं देतो म्हणे तुम्हाला मी, पण ह्या गोष्टी मागू नका. शिवाजी महाराजांना हे ऐकल्यानंतर, म्हणजे हे दिलं नाही शिवाजी महाराजांनी त्यांना बिलकुल, परंतु उलट शिवाजी महाराजांनी एक धडा घेतला की ह्या सगळ्या लोकांमध्ये, हे सगळे बाकीच्या ठिकाणावर ना, गोळकोंडा विजापूर सगळीकडून प्रतिनिधी मंडळ आपल्या इथं आलेले आहे, त्यांनी भरभरून मागितलं, पण इंटेलेक्च्युअल गोष्टी ह्या फिरंग्यांनीच मागितलेल्या आहे, ज्याला गणि म्लेच्छ म्हणायचे, म्हणजे त्यांना, म्हणजे हे जे म्लेच्छ होते बाहेरून आलेले लोक हे खूप इंटेलेक्च्युअल होते. यांनी सोननानं मागितलं नाही, समुद्र किनारा मागितला, शिवाजी महाराजांनी दिला नाही. उलट त्या दिवशीपासून शिवाजी महाराजांनी समुद्र आरमार उभारायला सुरुवात केली की भविष्य हे जमीन नाही आहे, समुद्र असणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार, म्हणून आधुनिक आरमाराचे जनक म्हणतात शिवाजी महाराजांना. आणि दुसरं म्हणजे टाकसाळ, टाकसाळ बिलकुल दिलेली नाही. म्हणजे माझे कॉईन हे ब्रिटिशांनी पाडायचे किंवा तयार करायचे बिलकुल शक्यच नव्हतं म्हणजे. पण ह्या मूर्ख राजांनी काय करून टाकलं, स्वतःच्या मुघलांचे शिक्के बॉम्बेच्या टाकसाळमध्ये पाडण्याची अनुमती देऊन टाकली. कोणाला? आपल्या ब्रिटिशांना. म्हणजे उद्या असं होऊ शकते ना, ब्रिटिशांनी जर अफरातफर केली तर मुघलांचे शिक्के बिंधास्त कितीही पाडून कोण वापरू शकतात? ब्रिटिश वापरू शकतात. ह्याची चिंता होती का भाऊला? बिलकुल नाही. सो स्वतःची टाकसाळ असायला पाहिजे. तुम्ही एवढे मोठे मुघल सम्राट आहे तर स्वतःची टाकसाळ असण्याऐवजी त्यांनी कोणाला देऊन दिलं कॉईन पाडण्याची, मिंटिंगचं काम कोणाला देऊन टाकलं? ब्रिटिशांना, येतं लक्षात. त्यानंतर इथून पुढे तुम्ही भारतात जमीन देखील विकत घेऊ शकता, भाड्यानं घेऊ शकता, त्याचे अधिकार देखील त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकले. याच्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनी प्रचंड गबर झाली. त्यांना कळालं की हे राजे एकदम एकदम म्हणजे एकदम नालायक आहे आणि बिंडोक आहेत, येतं लक्षामध्ये. आधी जसा औरंगजेब होता ज्याच्या पुढे आपल्या पूर्वजांनी नाक घासलं होतं, तशी हे नाही आहे, यांच्यात दम नाही आहे, हे कळून चुकलं होतं इंग्रजांना. म्हणून त्यांनी भारतामध्ये काय करायला सुरुवात केली, हळूहळू आपले पाय रोवायला सुरुवात केली. स्टेप बाय स्टेप चाललो आहे आपण. पुढे जाऊया. आता बंगालच का, पहिल्यांदा ब्रिटिशांनी बंगालवरच का ताबा मिळवला, असं काय होतं बंगालमध्ये? तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बंगालचा पहिली गोष्ट म्हणजे, बंगाल म्हणजे आत्ताचं तुम्ही बंगाल कन्सिडर करू नका त्या ठिकाणी. सो बंगाल म्हणजे तेव्हाचं बंगाल वेगळं होतं. तेव्हाच्या बंगालमध्ये आत्ताचा पश्चिम बंगाल, बांगलादेश, बिहार, ओरिसा आणि आसामचा काही भाग, एवढा सगळा तुमचा बंगाल होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बंगालमधून मोठ्या प्रमाणात काळे मिरे, सूत, ताग, सिल्क, साखर, हातमाग, कापूस या गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळायच्या. म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं तर ब्रिटनला एशियामधून जेवढा माल जायचा, पूर्ण एशिया खंडाच्या 60% माल एकटा बंगाल प्रोव्हाइड करायचा, 60% माल एकटा बंगाल प्रोव्हाइड करायचा. 2 ते 3 प्रोडक्ट फार महत्त्वाचे आहे बरं का या ठिकाणी. एक म्हणजे ताग महत्त्वाचं आहे, दुसरं म्हणजे नेहमीप्रमाणे मसाले महत्त्वाचे आहे, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सिल्क. आसाम आणि नॉर्थ ईस्ट भागामध्ये सिल्क मोठ्या प्रमाणात यायचं. टसर नावाचं सिल्क येते पहा आसाममध्ये, ते फार महत्त्वाचं असते. ते टसर सिल्कला फार डिमांड होती इंग्लंडमध्ये, पूर्ण युरोपमध्ये. आणि यांचा मर्कॅन्टलिझम, स्वस्तात विकत घ्यायचं, इथून फुकटातच विकत घ्यायचो स्वस्तात म्हटल्यापेक्षा. नंतर असं व्हायला लागलं त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं शोषण करून यांनी हा माल स्वस्तात घ्यायला सुरुवात केली, नीळ वगैरे वगैरे, आणि मोठ्या प्रमाणात ती कुठं पाठवायची? युरोपमध्ये. आणि तिथं 50-60
पटीनं किमतीनं तो माल विकायचा आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवायचा आणि इंग्लंडला समृद्ध बनवायचं असा ह्यांचा पॅटर्न होता. म्हणजे पुढं जाऊया आपण. बंगालमध्ये दरवर्षी 50,000 पाऊंडचा बंगालमधून काय व्हायचा, दरवर्षी फायदा व्हायचा 50,000 पाऊंड तेव्हाचे. आणि ते टॅक्स किती भरायचे, फक्त 350 पाऊंड. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर 1750 पर्यंत कलकत्ता शहर हे स्वतः भरभराटीला आलं होतं. 3 गावं जेव्हा एकत्र आले तेव्हा लोकसंख्या फक्त गावाची 15,000 होती. 50 वर्षात ती 1 लाखाच्या काय झालेली आहे, वर गेलेली आहे. येते लक्षात. 1700 ते 1750 या फक्त 50 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर कलकत्त्याची लोकसंख्या गेली. म्हणजे त्यांनी गावं जमा केले आणि त्यापासून सिटी तयार केली आणि ती सिटी मेट्रोपॉलिटन बनवण्याचं काम त्या कालखंडात कोणी केलेलं आहे, ब्रिटिशांनी केलेलं आहे. सो मी इथं मॅप पण दाखवलेला आहे, इथं ब्रिटिशांची ती वखार पण दाखवलेली आहे, कलकत्ता शहर पण दाखवलं आहे. बघा कशा प्रकारे डेव्हलप होते आहे. 1750 मधला हा मॅप आहे. हा 1751-1717 दरम्यानचा मॅप आहे. याच्यामध्ये बिहार, ओरिसा, बंगाल, त्याच्यामध्ये बंगालमध्ये हा पश्चिम बंगाल, हा पूर्व बंगाल ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, आणि आसामचा काही भाग, असा मिळून तुमचा काय दिसतो आहे, पूर्ण बंगाल दिसतो आहे. सो एवढ्या भागावर नंतर ब्रिटिशांनी साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे. आता बंगालचे नवाब. आता मोठा प्रश्न आहे, एवढ्या मोठ्या बंगालवर सत्ता प्रस्थापित केली प्लासीच्या लढाईनंतर, मग तिथली काय सिच्युएशन होती? आत्तापर्यंत आपण कोणाची सिच्युएशन पाहिली, ब्रिटिशांची सिच्युएशन पाहिली. आता आपल्याला कोणाची सिच्युएशन लर्न करायची आहे, बंगालच्या नवाबांची. तर मी कालच्या लेक्चरमध्ये बोलताना तुम्हाला बोललो होतो की 1700 मध्ये जेव्हा औरंगजेब होता तेव्हा त्यांनी मुर्शिद कुली खान नावाचा सुभेदार नेमलेला आहे. कुठं? बंगालवर. पहिल्यांदा कोण होता? पहिल्यांदा शाह शुजा, शहाजहानच्या वेळेस. औरंगजेबाच्या वेळेस शाहिस्ता खान, येते लक्षामध्ये. आणि शाहिस्ता खान नंतर कोण आलेला आहे, मुर्शिद कुली खान. याच्या अंडर दिलेला आहे काय त्यांनी बंगाल. मग हा काही दिवस यांनी सुभेदार म्हणून कारभार पाहिला. मग त्याच्या लक्षात आलं की औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम खान हा थोडासा वीक आहे, तर त्यानं वाट पाहिली. त्यानंतर येऊन दिलं जहानदर शहाला. आणि जहानदर शहानंतर जेव्हा फरुख सियार आला, आणि फरुख सियारनंतर जेव्हा मोहम्मद शाह आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं मोहम्मद शाह रंगीला आहे, ह्याला काही घेणं देणं नाही आहे. आणि आवडाव पाहिला आणि स्वतःला ह्यानं काय करून टाकलेलं आहे, नवाब. आणि 1727 पर्यंत स्वतंत्र नवाब बंगालचा म्हणून कोणी सत्ता पाहिलेली आहे, मुर्शिद कुली खान. म्हणून परीक्षेला जसं विचारलं होतं त्यांनी की हैदराबादचा पहिला निजाम कोण, चिंकविलीस खान, बरोबर. तसं तुम्हाला विचारू शकतात बंगालचा पहिला नवाब कोण, तर बंगालचा पहिला नवाब काय मारणार उत्तर तुम्ही, मुर्शिद कुली खान. त्या ठिकाणी येते लक्षामध्ये. आता मुर्शिद कुली खान नंतर सत्तेमध्ये काही दिवस किंवा काही वर्ष सत्ता जी आहे ती सुजाउद्दीननं पाहिली. हे काही महत्त्वाचे नावं नाही आहे, फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर सत्तेत सरफराज खान आला, हा निकम्मा होता, याची हत्या केली. आणि याच्यानंतर जो नवाब बनलेला आहे, तिसरा चौथा नवाब, तो म्हणजे कोण आहे, अलीवर्दी खान. हा महत्त्वाचा आहे, येतं लक्षात. आपल्याला बंगालच्या 3 नवाबांबद्दल डिस्कस करायचं आहे या ठिकाणी. पहिला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, मुर्शिद कुली खान संस्थापक आहे सत्तेचा तो. दुसरा अलीवर्दी खानबद्दल माहिती पाहायची आहे. आणि तीसरा शिराज उद्दौला. येतं लक्षामध्ये. हे 3 तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचे. आता अलीवर्दी खान हा एक एबल नवाब होता बंगालचा, किंवा आपण असं म्हणावं लागेल की हा जेव्हा सत्तेमध्ये आला तेव्हा बळकट हातात सत्ता होती. यांनी 1740 यानंच मारलेलं आहे सरफराज खानला, याला ठार करून टाकलं, सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. 1740 पासून 1756 पर्यंत सत्ता कोणाकडे दिसते आहे तुम्हाला, अलीवर्दी खानाकडे दिसते आहे. अलीवर्दी खानाने, सो जे म्हटलो ना मी तुम्हाला, कलकत्ता बंगाल हे भरभराटीला आलं होतं 50 वर्षामध्ये, सुजलाम सुफलाम झालं होतं त्या ठिकाणी. सो ते बंगाल जो आहे तो याच्या कालखंडात सुजलाम सुफलाम झाला अलीवर्दी खानच्या, 1740 ते 1756. आता याचे आणि ब्रिटिशांचे जे रिलेशन होते सुरुवातीला, हे कॉर्डियल रिलेशन होते. कॉर्डियल म्हणजे काय, परस्पर सहयोगाचे, कोऑपरेटिव्ह रिलेशन आपण त्याला म्हणू शकतो. याचं असं म्हणणं होतं, म्हणजे त्या कालखंडात असं झालं की याला ब्रिटिशांपासून त्रास नव्हता, उलट ब्रिटिशांसोबत त्याचे संबंध सुरुवातीला चांगले होते. याला सर्वात मोठा त्रास होता मराठ्यांचा. हा जो कालखंड आहे ना 1720 ते 1750 हा कालखंड असं म्हणावं लागेल की सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं, किंवा पेशव्यांचा इतिहास होता हा. सो सुरुवातीला बाजीराव पेशवा, आणि बाजीराव नंतर सत्तेत येतो बाळाजी बाजीराव. आणि बाळाजी बाजीरावच्या कालखंडामध्ये आजूबाजूचे जे 5ही एम्पायर आहे, जसे बघा ना बहमनी एम्पायर नंतर 5 शाह्या अस्तित्वात आल्या, ते हिमादशाही असू द्या, निजामशाही असू द्या, आदिलशाही, तसं मराठ्यांचं पण 5 साम्राज्यामध्ये विभाजन झालं होतं. पण ते एकमेकांचे भाऊच होते 5ही साम्राज्य, ते एकत्रितरित्या काम करायचे. त्याच्यामध्ये सर्वात पॉवरफुल पेशवे पुण्याचे, त्यानंतर बडोद्याचे गायकवाड, त्याच्यानंतर तिकडं तुम्हाला होळकर दिसत आहेत, त्याच्यानंतर नागपूरचे भोसले दिसत आहेत, त्यानंतर ग्वाल्हेरचे त्या ठिकाणी शिंदे दिसत आहेत.
हे सगळेजण पाचही जण पाच महान एम्पायर होते आणि पाचही एकमेकांचे भाऊ होते. आणि जेव्हा बाहेर आक्रमण करायचं किंवा बाह्य आक्रमण झाले तर पाचही जण एकत्रितपणे उभे राहायचे. त्याच्यापैकी एक महत्त्वपूर्ण साम्राज्य होतं ते म्हणजे नागपूरच्या भोसल्यांचं. नागपूरच्या भोसल्यांनी पूर्वेकडे एक्सपान्शन सुरू केलेलं आहे. पूर्वेकडे म्हणजे नागपूरचा पूर्व म्हणजे कोणता, सो MP चा पार्ट, छत्तीसगडचा पार्ट, तो तो ऑलरेडी यांच्या अंडर होता. त्याच्याही पलीकडे जाऊन बंगालच्या पार्टवर ओरिसा आणि पलीकडे कार्नाटिक एवढ्या भागावर स्वतःचा प्रभाव पाडण्याचं काम त्या कालखंडात कोणी केलेलं आहे तर ते मराठ्यांनी केलेलं आहे. बघा इथं साम्राज्य दिसते तुम्हाला, सॉरी हां इथं तुम्हाला नागपूरचे भोसले दिसत आहेत. नागपूरच्या भोसल्यांनी आता इकडे जे आहे पूर्ण एक्सपान्शन जे आहे इकडे पेशवे करत होते, इकडे होळकर करत होते. सो पूर्ण भारत जवळपास कोण ताब्यात घेत असताना दिसते तुम्हाला मराठे. तेव्हा भोसले थोडी मागं राहणार आहे. रघुजी भोसले त्याच्यामध्ये नागपूरचे यांनी आक्रमण करायला सुरुवात केलं. तर ह्यांनी पूर्ण हा जो प्रदेश आहे ओरिसा खाली कार्नाटिक हा एवढा पूर्ण रिजन स्वतःच्या अस्तित्वात किंवा स्वतःच्या अखत्यारीत आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून या कालखंडात रघुजी भोसले जानकोजी भोसले ह्या सर्वांच्या काय झालेले आहे बंगालवर आक्रमण वाढलेले आहे. कुठल्या पॉईंटवर होतो आपण, हां मराठ्यांचे जे आहे ते आक्रमण त्या कालखंडामध्ये बंगालवर वाढलेले आहे. बंगाल अतिशय समृद्ध होता आणि आवडता पार्ट होता. येथे लक्षामध्ये बंगालमध्ये म्हणजे आजही बंगालमध्ये ती परिस्थिती आहे. सो नागपूरच्या भोसल्यांना एवढे प्रचंड घाबरतात बंगाली लोक प्रमाणाच्या बाहेर. सो असं म्हणतात की संपत्ती मिळवण्याच्या नादात मराठ्यांनी बंगालची किमान 400,000 पॉप्युलेशन ही सरसकट कत्तल करून टाकली. सरळ म्हणायचे आम्हाला संपत्ती पाहिजे, जोरजोरात ओरडायचे. जर संपत्ती दिली नाही तर ते पाणी नाकात भरून भरून सपोकेट करून मारायचेत लोक. येतं लक्षात असं त्याच्यामुळं प्रचंड. आणि जेव्हा असं राजवाड्यावर आक्रमण व्हायचं जसं आता समजा अलीवर्दी खान आहे, अलीवर्दी खानला कळालं भोसले आले रे आले की हे मंदिरात जाऊन लपायचे. मंदिरात जाऊन का लपायचे, कारण भोसले आहे हिंदू आणि हिंदू लोक मंदिरामध्ये हत्या करत नाहीत कोणाची. म्हणजे दहशत पहा किती असणार आहे. म्हणजे राजा मंदिरात जाऊन लपतोय म्हणजे अलीवर्दी खान मंदिरात जाऊन लपायचा. त्यावेळेस एक मंत्र दिला म्हणजे भोसल्यांनी कोणाला, अलीवर्दी खानला. हे बघ म्हणे अलीवर्दी खान, आत्तापर्यंत आपलं जे आहे हे चालत राहणार, तू पॉवरफुल झाला तू आमच्यावर आक्रमण करशील, आज आम्ही पॉवरफुल आहे आज तुझ्यावर आक्रमण करतोय, हे आयुष्यभर चालत राहणार आहे, हा आपला आपला प्रश्न आहे. येत्या लक्षामध्ये. परंतु हे जे बाहेरून आलेले फिरंगी लोक आहेत हे काय करतायत म्हणे दिवसेंदिवस, कार्नाटिक जो रिजन आहे, कार्नाटिक म्हणजे कोणता रिजन, सो आत्ताचा जो मद्रासचा पार्ट आहे आणि आंध्र प्रदेशचा पार्ट आहे, कोस्टल रिजन जो आहे त्याला आधी कार्नाटिक्स म्हणायचे. हैदराबादचा निजाम, आत्ताचा तेलंगणा म्हणजे हैदराबादचा निजाम, निजामाच्या अंडर असणारा पोर्शन तेलंगणा. आणि आंध्र प्रदेशला आधी कार्नाटिक म्हणायचे, कर्नाटक नाही, कर्नाटक वेगळं, त्याला म्हैसूर म्हणायचे आधी. कार्नाटिक रिजन म्हणजे आंध्र प्रदेशचा रिजन, एवढंच लक्षात ठेवा. त्या कार्नाटिक रिजनमध्ये ब्रिटिशांनी भांडणं लावून सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली आणि आता ते तुमच्याही बाबतीत करू शकतात असं अलीवर्दी खानला सांगितलं. तर अलीवर्दी खान मूर्ख काय म्हणतो त्यांना भोसल्यांना, तुम्ही आम्हाला हे शिकवायची गरज नाही, आम्हाला असं वाटते की हे ब्रिटिश मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे आहे. मधमाशाचं पोळं म्हणजे कसं, जर आपण शांत राहिलो तर आपल्याला मध खायला मिळेल आणि जर आपण त्यांना डिवचलं तर ते डंक मारतील आपल्याला. त्याच्यामुळं जे करतायत ते करू द्या, जे करतायत ते करू द्या. म्हणजे एकंदरीत पोलाईट पॉलिसीज काय दिसत आहेत तुम्हाला अलीवर्दी खानच्या दिसत आहेत, कोणाप्रती, ब्रिटिशांप्रती. आणि ब्रिटिशांनी पण ही गोष्ट हेरलेली होती की अलीवर्दी खान थोडासा काय आहे वीक काइंड ऑफ आहे आणि आपल्याला फेवर देतो, म्हणून त्यांनी स्वतःला मजबूत करायला सुरुवात केली. त्यांनी काय केलं की जो फोर्ट विलियमचा किल्ला होता जो त्यांनी बांधला होता कलकत्त्याला त्याचं मजबूतीकरण सुरू केलं. आता सुरुवातीला अलीवर्दी खानला असं वाटलं करतायत करू द्या, करतायत करू द्या. परंतु मग एक मोमेंट असा आला की त्यांनी चर आणि खंदक खांदायला सुरुवात केली. खंदक म्हणजे काय असते, किल्ल्याच्या आजूबाजूला मोठे मोठ्या चर खांदल्या जातात आणि त्यामध्ये पाणी भरल्या जातात, त्यात मगर टाकल्या जातात. म्हणजे कोणाला डायरेक्ट ॲक्सेस मिळणार का किल्ल्यापर्यंत, नाही, कोणीही किल्ल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही जर आक्रमण करायचं म्हटलं तर. येते लक्षामध्ये. आणि चर कोण खांदत असते हो किंवा खंदक कोण खांदते, ज्याला युद्ध करायचं आहे युद्धाच्या दृष्टीनं. ॲक्च्युली आत्तापर्यंत कलकत्त्याचं फोर्ट विलियम ही वखार समजल्या जायची, पण त्याचं आता फोर्ट म्हणजे खरंच किल्ल्यामध्ये रूपांतर व्हायला लागलं. चर खांदतायत म्हणजे ब्रिटिशांचे म्हणजे जे मराठ्यांनी सांगितलं होतं अलीवर्दी खानला, भोसल्यांनी जे सांगितलं होतं की भाऊ तू जरासं हे राहिलं पाहिजे, थोडंसं तू काय राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे, हे कधीही तुझ्याविरुद्ध रिटॅलिएट करू शकतात कोण, इंग्रज, तू तू जपून राहिलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सिरियसली घेतलं नाही.
आता जेव्हा हे खंदक खांदायला लागले तेव्हा याच्या लक्षात आलं की नाही ब्रिटिश काय व्हायला लागले पॉवरफुल, म्हणून त्यांनी जा विचारला ब्रिटिशांना का हो तुम्ही खंदक कसं काय खांदू शकता, तेव्हा ब्रिटिशांनी उत्तर दिलं आम्हाला पण मराठ्यांची भीती वाटते, ते चुकून आमच्या फोर्ट विल्यममध्ये घुसले तर सो तुमच्यासाठी नाही मराठ्यांसाठी आम्ही खंदक खांदतोय. मग लक्षात आलं हरिवर्दी खानच्या हे आपल्याला महागात जाऊ शकतात म्हणून यांनी प्लॅन बनवायला सुरुवात केली. पण तोपर्यंत 1756 उजाडलं, 1756 अलीवर्दी खानचा काय झाला मृत्यू, म्हणजे अलीवर्दी खान तयारीत होता ब्रिटिशांना शेवटी बाहेर काढण्याच्या, येतं लक्षामध्ये. पण ते पॉसिबल झालं का अलीवर्दी खानला, नाही, मधातच त्याचा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे. एकदा पॉईंट वाईज पाहून घेऊ आपण. अलीवर्दी खान याच्या सत्तेस मराठ्यांचे मोठे आव्हान होते. मराठे रघुजी भोसले सतत बंगालवर आक्रमण करून तेथून प्रचंड लूट मिळवत मराठ्यांनी अलीवर्दी खानास ब्रिटिशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. मात्र अलीवर्दी खानने सुरुवातीला तो दुर्लक्षित केला. मराठा आक्रमणाचा फायदा ब्रिटिशांनी घेतला, त्यांची कलकत्ता येथील फोर्ट विलियमच्या बाजूला त्यांनी खंदक खांदलं. ही बाब अलीवर्दी खानच्या लक्षात आली, त्याला ती आवडली नाही. ब्रिटिशांना बंगाल बाहेर काढण्यासाठी त्यानं प्लॅन करायचं ठरवलं. पण 1756 काय झालेला अलीवर्दी खानचा मृत्यू, म्हणजे जे स्वप्न होतं आपलं ब्रिटिशांना बाहेर हाकलण्याचं हे पाहिलं अलीवर्दी खाननी, पण त्याला ते पूर्ण करता आलं नाही. त्याच्यानंतर त्याचा जो नातू आहे तो सत्तेमध्ये येतो. त्याच्या नातवाचं नाव आहे शिराज उद्दौला. सो आपल्याला शिराज उद्दौलाबद्दल माहिती पाहिजे आहे. बघा, हा आहे शिराज उद्दौला. जेव्हा हा सत्तेत आला तेव्हा तो फक्त 19 वर्षाचं पोरगं होतं. किती वर्षाचं पोरगा आहे, फक्त 19 वर्षाचं. नातू आहे कोणाचा, अलीवर्दी खानचा. हा सत्तेमध्ये आला शिराज उद्दौला 1756, 19व्या वर्षी सत्तेत आला. आता सत्तेत कमी वयात आल्यामुळं त्याला दरबारातल्याच लोकांनी चॅलेंज द्यायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो म्हणजे सर्वात मोठा प्रतिस्पर्धी होता तो पूर्णियाचा शासक शौकत जंग होता. दुसरं म्हणजे त्याची स्वतःचीच मावशी जिचं नाव होतं घसेटी बेगम, ही देखील त्याला विरोध करायला लागली. स्वतःचा सेनापती मीर जाफर विरोध करायला लागला, जो अलीवर्दी खानाला लॉयल होता. येते लक्षामध्ये, तो बहिणीचा नवरा होता त्याच्या, म्हणजे ते बहिणोई वगैरे काहीतरी म्हणतात ना त्याला, की याची जी बहीण होती ती कोणाला दिलेली होती, मीर जाफरला दिलेली होती. ते साळा जिजूवालं त्यांचं रिलेशन होतं. बेगम घसेटी बेगम त्याची मावशी होती, मावशीच विरोध करायला लागली. आणि दरबारातील इतर चिल्ले पिल्ले होते, म्हणजे त्याच्यामध्ये राय दुर्लभ आहे, राय भगत आहे, जगत सेठ आहे, जगत सेठ व्यापारी होता, सावकार होता, अमीनचंद आहे, हे सगळेजण त्याच्यासोबत, त्याच्याशिवाय म्हणजे याच्याशिवाय हिंदू जनताही त्याला त्रस्त होती. कारण अलीवर्दी खाननी आणि यांनी मिळून असे काही जाचककर हिंदूंवर लावलेले होते, येतं लक्षामध्ये, जे हिंदूंना आवडत नव्हते. ही फार एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे बरं का. राजाच्या विरुद्धात अख्खं दरबार गेला तर चालतो, पण लोक नाही गेले पाहिजे. शिवाजी महाराज, औरंगजेब यांनी एवढाले मोठाले साम्राज्य कसं काय स्थापन केले, कारण त्यांना स्थानिक लोकांचा सपोर्ट होता. आग्र्यामध्ये आजही गेले, दिल्लीमध्ये आजही गेले तर तुम्हाला औरंगजेबाबद्दल चांगलंच बोलताना दिसतील लोक. तिथल्या लोकांना, नेटिव्ह लोकांना गर्व होता की आज आपली जी चांगली सिच्युएशन आहे ही आपल्या स्टेबल राजामुळे आहे. तसं महाराष्ट्रात आजही शिवाजी महाराज म्हटलं की नकळत जय निघून जाते तोंडामधून. हे का, की 400 वर्षानंतर पण एखाद्या माणसाला एवढा सपोर्ट का करतात लोक, ते असते त्या माणसाचं कॅरेक्टर, त्यांनी ते कमावलेलं असते. तो लोकांच्या प्रो पीपल ज्याला म्हणतो, म्हणजे लोककल्याणकारी फार कमी राजे होऊन गेले हो. हा लोककल्याणकारी राजे, हे विलासी राजे होते, हे लोककल्याणकारी नव्हते. हे लोकांना लुटायचे आणि स्वतः ऐशो आरामात जगायचे, हे उलटा कारभार होता. म्हणजे याचा येतं लक्षात, ही भल्लालदेववाली माहिष्मती होती, म्हणजे बाहुबलीवाली होती का, नाही, येतं लक्षात, शिवाजी महाराजांची बाहुबलीवाली माहिष्मती होती. सो तो फरक आहे. ह्याला लोकांचा पाठिंबा नव्हता. कधी कधी परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात, आपल्याला असं वाटतं इंग्रज म्हणजे त्यांचे लोक, म्हणजे इंग्रज म्हणजे ते लोक आणि हे म्हणजे नवाबवाले आपले लोक. पण आपलेच लोक आपल्याच लोकांना काय करताना दिसतात, तुम्हाला लुटताना दिसतात. उगाच नाही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या भारतावर राज्य केलं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आजही, म्हणजे माझे आजोबाची आता डेथ झालेली आहे, ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आजोबा माझे म्हणायचे की ह्या शासकांपेक्षा अंग्रज, म्हणजे त्यांची बोलण्याची थोडीशी ढब वेगळी होती, म्हणजे गावाकडची भाषा होती, अंग्रेज परवडले म्हणे यांच्यापेक्षा. म्हणजे आजही म्हातारे लोक म्हणतात इंग्रज परवडले, ह्या सत्ताधीशांपेक्षा इंग्रज परवडले, हे आजही बोलताना दिसतात. इंग्रजांनी स्थानिक लोकांसाठी जरी त्यांना लुटलं, इकॉनॉमिकली त्यांना एक्सप्लॉइट केलं, पण भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या देखील या देशामध्ये. सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्युडिशरी दिली, न्याय, इक्वॅलिटी दिली. आधी असं असायचं की जे लोक अस्पृश्य आहे त्यांना अतिशय वाईट ट्रीटमेंट असायची, शूद्र आहे त्यांना अतिशय वाईट ट्रीटमेंट असायची. समाजामध्ये गबर झालेला वर्ग होता, म्हणजे ब्राह्मण वर्ग, हे तुम्हाला समाजात पाहायला मिळते. विषमता, स्त्रियांची अतिशय दयनीय शोचनीय परिस्थिती होती. ब्रिटिशांनी सुधारणा दिल्या स्त्रियांना, दलितांना सुधारणा दिल्या, दलितांना इक्वॅलिटी दिली. आपल्या समाजाला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या. ज्युडिशियरी झालं, रूल ऑफ लॉ झालं, येते लक्षामध्ये, इक्वॅलिटी झालं, माहीतच नव्हतं हो.
येतं लक्षात. पैसा ते भरपूर घेऊन गेले पण चांगल्या गोष्टी देखील देऊन गेले. म्हणून लोकांमध्ये ब्रिटिशांना पाठिंब्याचं वातावरण तुम्हाला दिसतंय. भरपूर साऱ्या दरोडेखोरांना वचक निर्माण केलेलं आहे ब्रिटिशांनी, ज्यांना राजाश्रय मिळायचा आधी ज्या दरोडेखोरांना. त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या प्रती लोकांच्या मनात चांगली भावना होती. पण हे जे लोक आहे हे स्वतःचेच स्वकीय असून स्वकीयांना लुटायचे, यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना होती म्हणून यांना मासबेस मिळू शकलेला नाही आहे. म्हणून मुठभर इंग्रज भारतावर राज्य गाजवू शकलेले आहे. लोकांना इंग्रज चांगले वाटायचे भारतीय शासकांपेक्षा, ही एक फॅक्ट आहे बरं का, लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. हे सगळे जे आहे दरबारातले लोक याच्या विरुद्ध, त्याच्यानंतर जनता हे सर्वात आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा देखील याला काय होता विरोध, कारण अलीवर्दी खानचं राहिलेलं स्वप्न जे होतं यांना हाकलायचं ब्रिटिशांना बाहेर, हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सिराज उद्दौला करत होता. म्हणून ही सर्व गँग कोणाच्या विरुद्ध होती, सिराज उद्दौलाच्या त्या ठिकाणी विरोधी असताना तुम्हाला दिसते. सिराज उद्दौलांनी काय केलं मग, हे जे बंड आहे त्याच्या विरुद्ध उभे राहतात ते एक एक पद्धतशीरपणे दडपायला सुरुवात केली. पहिल्यांदा काटा काढला पूर्णियाचा शासक शौकत जंग याचा, त्याला ठार करून टाकलं. त्यानंतर घसेटी बेगमच्या सरामधून, त्याच्यानंतर मीर जाफर जो सेनापती आहे तो चेंज केला, त्याच्याऐवजी मीर मदानला गादीवर बसवलेला आहे. बघा इथं मीर मदानला गादीवर बसवलं आणि त्यानंतर त्यांनी त्याचा मोर्चा जो आहे तो कोणाकडे वळवलेला आहे ह्या सगळ्यांना हाकलून दिलं दरबारामधून. आणि सर्वात त्याचं जे एम होतं ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर काय करायचं, वचक निर्माण करायचं, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. येतं लक्षात. आता पुढे जाऊया आपण. प्लासीच्या लढाईची कारण मीमांसा. हा, आता आपल्याला कोणाचा काटा काढायचा आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा काटा काढायचा आहे. आणि तो काटा काढण्याच्या नादामध्येच काय होताना दिसते तुम्हाला, प्लासीची युद्ध. म्हणून आपण याला टायटल काय दिलेलं आहे, प्लासीच्या लढाईची कारण. आता दरबारातले जे तुम्हाला मगाशी राय दुर्लभ राय भगत सांगितलं होतं त्यापैकी राय भगतचा मुलगा जो होता कृष्णादास हा दरबारातून पळाला. एकेकाला कैदी बनवायला सुरुवात केलं, त्यापैकी कृष्णादास पळाला आणि तो डायरेक्ट जाऊन कुठं लपला, फोर्ट विलियममध्ये. मग ह्याने ऑर्डर पास केला फोर्ट विलियमवाल्यांना की तुम्ही काय करा, तो जो कृष्णादास पळून गेलेला आहे हा कृष्णादास हा जो पळून गेलेला आहे या ठिकाणी ह्या कृष्णादासला काय करा तुम्ही वापस पाठवा. कुठं, आमच्या राजदरबारामध्ये. हा आमचा फुगेटिव्ह आहे, फुगेटिव्ह म्हणजे पळून गेलेला आहे, त्याला तुम्ही वापस पाठवा. फोर्ट विलियमनं नकार दिला. म्हणजे हे कोणाच्या फेवरमधलं कारण आहे, सिराज उद्दौलाच्या फेवरमधलं हे त्या ठिकाणी कारण असणार. म्हणजे येते लक्षामध्ये की जे पळून गेलेले आहेत दरबारातले जे फुगेटिव्ह लोक आहेत त्यांना तुम्ही राजाश्रय नाही द्यायला पाहिजे फोर्ट विलियममध्ये, हे चुकीचं आहे. येते लक्षामध्ये, हे सिराज उद्दौलाच्या साईडचं कारण. त्यानंतर आणखी इंग्रजांचं एक सेव्हन इयर वॉर नावाची कन्सेप्ट आहे, तो फोटो पण टाकलेला आहे मी. हा सेव्हन इयर वॉरचा फोटो आहे, याच्यावर खूप सारे मूवीज देखील बनलेले आहे. 1756 ते 1763 हा जो 7 वर्षाचा कालखंड आहे, या 7 वर्षाच्या कालखंडाला सेव्हन इयर वॉर कालखंड म्हणतात. सेव्हन इयर वॉर म्हणजे कोणामध्ये झालेला आहे, एका साईडनं तुम्हाला ब्रिटिश दिसतात तर दुसऱ्या साईडनं तुम्हाला फ्रेंच दिसतात. मग ब्रिटिशांच्या साईडनं काही युरोपमधले साम्राज्य आणि फ्रेंचांच्या साईडनं काही युरोपमधले साम्राज्य आणि दोघंही एकमेकाला भिडले, याच्यात खूप मोठा नरसंहार झालेला आहे बरं का. म्हणजे त्या शतकामध्ये जर पानिपतच्या लढाईनंतर कोणत्या लढाईमध्ये झालेला असेल 7 ते म्हणजे सेव्हन इयर वॉर, याच्यामध्ये नरसंहार जिनोसाईड मोठ्या प्रमाणात झाली आणि हे वॉर 7 वर्ष चाललं, म्हणजे ते कोणाच्या विरुद्ध होतं, ब्रिटिश आणि फ्रेंच. भारतामध्ये जे काही युद्ध होणार आहेत आपण नंतर डिस्कस करू ते हे सेव्हन इयर वॉर या युद्धाचा परिणाम असणार आहे. म्हणजे तिथं युद्ध सुरू झाले म्हणून भारतातही युद्ध सुरू झाले. कोण, ब्रिटिश वर्सेस फ्रेंच. आता फ्रेंचांच्या वसाहती, स्पेशली चंद्रनगर नावाची वसाहत, चंद्रनगर ही कुठं आहे, बंगालमध्ये आहे. जशी ब्रिटिशांची कलकत्ता वसाहत होती ना, तशी चंद्रनगर नावाची वसाहत कोणाची होती, फ्रेंचांची. आता ब्रिटिशांनी काय केलं, आधी खंदक खाणलेले होते बरोबर, ते ठीक आहे सहन केलं, म्हणजे किल्ल्याची मजबूती केली, आता किल्ल्यावर तोफा सजवायला सुरुवात केली. वखारीमध्ये तोफा असतात का हो, नाही, ते तुमचं गोडाऊन आहे, ते तुमची स्टोर रूम आहे, तिथे तोफा चढवायची काय गरज आहे तुम्हाला. इथं त्यांनी तोफा चढवायला सुरुवात केली. ही बाब कोणाला आवडली नाही, सिराज उद्दौलाला आवडली नाही की यार यांनी आधी खंदक खाणले आता तोफा. आता तोफ्यासाठी रिझन पण विचारलं, आधी रिझन विचारलं, भाऊ तुम्ही खंदक फोर्ट विलियमच्या आजूबाजूला खंदक का खाणतायत, रिझन दिलं मराठ्यांचं आक्रमण होऊ शकतंय, ठीक आहे. तोफा सजवायला सुरुवात केली. तोफा कसं काय सजवताय, त्यांचं म्हणणं होतं फ्रेंचांचं आक्रमण होऊ शकते, सेव्हन इयर वॉर चालू आहे, आम्हाला भीती वाटते फ्रेंचांची, कधी फ्रेंच आमच्या अंगावर येऊ शकतात, आमच्याकडे तोफा असल्याच पाहिजे. ही बाब आवडली नाही कोणाला, सिराज उद्दौलाला. मग सिराज उद्दौलानी त्याचा एक सुभेदार निवडला, माणिकचंद नाव होतं त्याचं, येतं लक्षामध्ये. त्या माणिकचंदला बोलवलं आणि सांगितलं की जा त्या फोर्ट विलियमचा बंदोबस्त कर. मोठी गोष्ट होती का हो,
शिराज उद्धवलासाठी किंवा माणिकचंदसाठी, बिलकुल नाही. तो लगेच गेला फोर्ट विल्यमवर आक्रमण केलं आणि काही तासामध्येच फोर्ट विल्यम त्यानं काय केला, जिंकून घेतला आणि ताब्यात घेतला. येतं लक्षामध्ये, माणिकचंदनी काय घेतलेलं आहे, फोर्ट विल्यम किल्ला, त्यातले अर्धे सैनिक तर पळून गेले आणि जे उरलेले आहेत त्यांना काय बनवण्यात आलं, नंतर कैदी बनवण्यात आलं. तर इथे एक मुवमेंट आहे जो तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे. काही काही लोक म्हणतात हा आर्टिफिशियल मुवमेंट आहे, हा बनवण्यात आलेला आहे, षड्यंत्र आहे भारतीय लोकांच्या विरुद्ध. काही लोकांचं म्हणणं आहे नाही, असं खरंच घडलं होतं. ती म्हणजे त्या मुवमेंटचं नाव आहे ब्लॅक होल ट्रॅजेडी. त्या मुवमेंटचं नाव काय आहे एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं, ब्लॅक होल ट्रॅजेडी, अंधार कोठडीची घटना, ब्लॅक होल ट्रॅजेडी. गोष्ट अशी आहे, माणिकचंदना जेव्हा त्या किल्ल्यात पोहोचला तेव्हा तिथं काही सैनिक, काही अधिकारी आणि त्यांचे लेकरा बायकं, म्हणजे बायको लेकरं, हे सगळेजण तिथं होते. असे 146 जणाला त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी कैद केलं. आणि ह्या मूर्ख माणिकचंदनी काय केलं, एकतर ऑलरेडी उन्हाळ्याचे महिना त्या कालखंडात चालू होता, उन्हाळा चालू होता त्या कालखंडात. बंगाल म्हणजे काय आहे, हा पूर्ण म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचा किंवा त्या त्रिभुज प्रदेशात वसलेलं ठिकाण आहे, त्याच्यामुळं तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरमी असणार. आणि दुसरं म्हणजे वाफेमुळं काय सफोकेशन जास्त असणार. आणि अशा सिच्युएशनमध्ये अतिशय छोट्या खोलीमध्ये त्यांना 146 लोकांना भरलं नेऊन, आणि त्या खोलीला एकच खिडकी होती, सिंगल विंडो, एकच खिडकी होती. त्याच्यामुळं काय झालं, रात्रभऱ्यामध्ये त्या 146 पैकी 123 जण गुदमरून मेलेत. 123 जण ब्रिटिशांचे मरण गुदमरून, इट्स अ ह्यूज थिंग. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा अंधार कोठडीची घटना. ही न्यूज जेव्हा ब्रिटनमध्ये पोहोचली, राणी एलिझाबेथला कळाली, तिनं लगेच म्हणे कोण आहे हा नालायक नबाब म्हणायचे, म्हणजे ते कोण आहे हा नबाब, त्याला धडा शिकवलाच पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीला फरमान पाठवला लगेच तिनं, म्हणे कोण आहे ते नबाब, आम्हाला काय माहीत नाही, म्हणे ईस्ट इंडिया कंपनी तुम्ही त्याला धडा शिकवलाच पाहिजे. मग ईस्ट इंडिया कंपनीने ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यांचा अतिशय निष्णात अधिकारी रॉबर्ट क्लाईव्ह, अधिकाऱ्याचं नाव काय आहे रॉबर्ट क्लाईव्ह, याला का निष्णात म्हणतोय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू आपण रॉबर्ट क्लाईव्हबद्दल. रॉबर्ट क्लाईव्ह हा हाईटला फार कमी होता, याची हाईट जास्त नव्हती रॉबर्ट क्लाईव्हची. आणि दुसरं म्हणजे याचं शिक्षण पण असं खूप काही झालेलं नव्हतं, त्याच्यामुळं हा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम, म्हणजे लहानपणापासून त्याची महत्त्वाकांक्षा होती की आपण जग फिरलं पाहिजे, म्हणून तो ईस्ट इंडिया कंपनीमध्ये भरती व्हायला आला. याच्याकडनं हाईट ना, पर्सनॅलिटी ना, शिक्षण, त्याला सांगितलं की तू येऊ शकत नाही, तुझं वय पण कमी आहे. म्हणून ह्यांनी डेक बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. डेक बॉय म्हणजे काय, सो डेक साफ करायचा, म्हणजे झाडू पोछा लावायचा, कशामध्ये, जहाजेमध्ये. असं म्हणून तो भरती झाला जहाजेमध्ये आणि भारतात आला, अतिशय कमी वयात भारतात आला. मग हळूहळू भारतात आल्यानंतर आता गोऱ्या लोकांनी साफसफाई करणं म्हणजे ब्रिटिशांसाठी ती नॉन प्रेस्टिजियस थिंग होती, म्हणून त्याला क्लरिकल कामं देण्यात आले. पण स्वतःच्याकडे जे असणारं टॅलेंट, म्हणजे असं नसते की तुम्ही शाळा शिकली, डिग्री मिळवली आणि PhD झाली म्हणजे तुम्ही लय हुशार झाले, असं नसते. ॲप्टिट्यूड असतो, त्या पोराकडे ॲप्टिट्यूड होता, रॉबर्ट क्लाईव्हकडे इंटलेक्च्युअलिटी होती, डिग्री नव्हती कुठली, त्यांना स्वतःच्या इंटलेक्च्युअलिटीच्या बेसिसवर स्वतःचे तो प्रमोशन होत, म्हणजे करत गेला, स्वतः प्रमोट होत गेला. आणि एक दिवस तो दख्खन भारतामध्ये कार्नॅटिक वॉरमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं शस्त्र न वापरता ब्रिटिशांना जिंकून गेलं होतं, फक्त डिप्लोमसीच्या आधारावर. याचं हेच वैशिष्ट्य होतं, कुठल्याही शस्त्रास्त्राचा वापर न करणं. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हो, सो तो गनिमी कावा याच्याकडे दिसतोय तुम्हाला. कुठल्याही शस्त्रास्त्राचा वापर न करता गनिमाला संपवून टाकणं, येतं लक्षात. ही टेक्निक कोणाकडे होती त्या कालखंडामध्ये, रॉबर्ट क्लाईव्हकडं. त्याचं चांगलं एकदम म्हणजे वेल मॅच्युअर तो डेव्हलप झालेला होता आणि त्यानं कार्नॅटिक वॉर अशा डिप्लोमसीचा वापर करून जिंकलेले आहे. त्याच्यामुळं तो हिरो होता साऊथ इंडियाचा. मग साऊथ इंडियाच्या हिरोला कुठं पाठवण्यात आलं, बंगालला पाठवण्यात आलं. मग अशा प्रकारे बंगालमध्ये सध्या कोण आलेला आहे, पहिल्यांदा रॉबर्ट क्लाईव्ह. आता बंगालमध्ये आला तो, बंगालमध्ये येताना त्याच्याकडे फक्त 1000 लोकांचं सैन्य, 1000 पण नाही हो, 900 जवळपास. त्याच्यामध्ये काही तोफा जहाजांवर लादून त्यांना आणला आणि 800-900 जण जहाजात बसून काय झालेले आहे, साऊथ इंडियामधून तिकडं कार्नॅटिक रिजनमधून हे कुठं आलेले आहेत, आता बंगालमध्ये आले. आता बंगालमध्ये पाय ठेवायला जागा नाही, वखार होती एक कलकत्त्याची, ती पण गेली हातातून. मग काय करायचं, तर त्यानं डोक्याचा वापर केला. आपल्याकडे 900 सैनिक आहे, 900 सैनिकांनी तर आपण काहीच हे करू शकत नाही, आपण कोणाचंच वाकडं करू शकत नाही बंगालमध्ये. मग त्यानं इंटलेक्च्युअलिटी वापरली. तिथं आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्यानं माणिकचंदला बोलवलं आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं नाणं दिलं, त्याला प्रचंड प्रमाणात संपत्ती दिली. माणिकचंदनं लगेच फोर्ट विल्यमचा ताबा कोणाला देऊन टाकला, लगेच रॉबर्ट क्लाईव्हला. याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की शिराज उद्धवला च्या अंडर काम करणारे त्याचे सुभेदार हे लॉयल नव्हते राजाला. शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायचे, कितीतरी एक्झाम्पल आहे, तानाजी मारुसरे, सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे जीव दिला हो महाराजांसाठी, मुरारबाजी देशपांडे, सो हे सगळेजण जीव दिलेला आहे महाराजांसाठी. इथं तसं पाहायला मिळत नाही तुम्हाला.
इथं काय दिसते आहे तुम्हाला त्या ठिकाणी, जो नवाब होता त्याचे अंडरचे सुभेदार त्याला लॉयल नाही आहे. चंद पैशासाठी माणिकचंदनं त्याचं नाव अमर करून टाकलं. म्हणजे जसं आहे ना, माणिकचंद म्हटलं की थोडी निगेटिव्हिटी येते. ते माणिकचंद नावाचा गुटखा मिळतो ना, तर तो गुटखा चापच होता म्हणजे माणिकचंद. त्यानं काही पैशाच्या बदल्यामध्ये फोर्ट विलियमचा ताबा कोणाला देऊन टाकला? डायरेक्ट रॉबर्टला. बरं, रॉबर्टला पण एवढा हुशार होता. हे जे पैसे आहे त्याच्याकडे नव्हते हे पैसे. त्यानं काय केलं, आल्या आल्या हे जे सगळेजण विरोधी आहे, कोणाच्या याच्या विरोधी, कोणाच्या, शिराज उद्दवलाच्या. म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोण दिसतात तुम्हाला? वेगवेगळे लोक दिसतात. मीर जाफर आहे, त्याला पहिल्यांदा आपल्याकडे वळवून घेतलं. मीर जाफरला याला पहिल्यांदा वळवलं. त्याच्यानंतर राय दुर्लभ खजिनदार होता हा. त्यानंतर अमीनचंद व्यापारी होता हा. जगत सेठ त्या ठिकाणी सावकार होता मोठा. राय वल्लभ, ह्या सगळ्यांना काय केलेलं आहे, ह्यांनी स्वतःच्या साईडला वळवलं. आणि हा जगत सेठ जो आहे आणि इथला अमीनचंद जो आहे, यांनी प्रचंड पैसा कोणाला दिला लढाई लढण्यासाठी? ह्याला देऊन टाकला, रॉबर्ट क्लाईव्हला. आणि तो रॉबर्ट क्लाईव्ह त्या पैशाचा वापर करून काय करत होता? फोर्ट विलियम ताब्यात घेत होता. म्हणजे पैसाही बंगाली लोकांचा आणि किल्लाही बंगालीच लोकांचा, पण जिंकून कोण घेणार? रॉबर्ट क्लाईव्ह घेणार. सो रॉबर्ट क्लाईव्हनी काय केलं की त्याच्या विरुद्ध जे लोक आहेत, कोणाच्या, शिराज उद्दवलाच्या, नवाबाच्या, त्या सगळ्यांना सोबत घेतलं. येत्या लक्षामध्ये? आणि डायरेक्ट आव्हान देऊन टाकलं. कोणाला? शिराज उद्दवलाला, की तुझ्यात दम असेल तर माझ्याशी युद्ध कर. कोणाच्या भरोशावर? ह्या सगळ्यांच्या भरोशावर. आता हे सगळं त्या 19 वर्षाच्या 20 वर्षाच्या पोराला माहीत होतं का? शिराज उद्दवलाला नाही, तो अनभिज्ञ होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींशी त्याला असं वाटलं की एवढं मोठं चॅलेंज देतो आहे आपल्याला डायरेक्ट रॉबर्ट क्लाईव्ह, म्हणजे काहीतरी जबरदस्त युद्ध होणार. मुर्शिदाबाद राजधानी होती, मुर्शिदाबाद त्यावेळेस राजधानी होती. मग मुर्शिदाबादवरून याची पलटण निघाली. 50,000 सैन्य जमवलं. किती? 50,000 सैन्य. प्लासीची लढाई, मी त्याला नॉन बॅटल ऑफ प्लासी म्हणतो. थोड्या वेळात कळून जाईल त्याला नॉन बॅटल का म्हटलेलं आहे सरांनी. सो नॉन बॅटल ऑफ प्लासी शिकायची आपल्याला. 50,000 सैन्य मुर्शिदाबादवरून निघालं. कुणीकडं? कलकत्ता. आता याला धडा शिकवायचाच. काही ब्रिटिशांचा सोक्षमोक्ष एकदा लावूनच टाकू आपण. म्हणजे कोण रॉबर्ट क्लाईव्ह पाहून घेऊ आपण. रॉबर्ट क्लाईव्हकडे सैन्य किती होतं? इकडून तिकडून भीक मागून आणलेलं 4,000 फक्त, काही तोफा वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, इथं पहा, इमॅजिन करू शकता. ह्या साईडनं पूर्ण सैन्य आहे. कोणाचं? शिराज उद्दवलाचं 50,000 सैन्य जवळपास. आणि एवढंसं सैन्य काय दिसते तुम्हाला? मोजकंच सैन्य ब्रिटिशांचं दिसते. म्हणजे सो कुठं 10 सैन्य कोणाकडे दिसते तुम्हाला? त्या ठिकाणी शिराज उद्दवलाकडे दिसते. मग ते सैन्य निघालं. इकडून हा निघाला कलकत्त्यावरून. दोघांची भेट कुठे झाली? प्लासीच्या मैदानावर. प्लासी बंगालमधलं एक ठिकाण आहे जे मुर्शिदाबाद आणि कलकत्ताच्या मधोमध येते. त्या ठिकाणी, त्या ग्राउंडवर काय झालेली आहे? दोन सैन्याची आमनेसामने भेट. आमनेसामने भेट झाल्यानंतर शिराज उद्दवलाला हसू आलं की काय एवढंसं फिद्दूसं सैन्य, 5,000 लोक पण नसतील हे घेऊन हा मला लढायला आला. म्हणजे त्यानं मीर मदानला डायरेक्ट ऑर्डर दिली. आता त्यावेळेस अशी सिस्टीम असायची, जर एका साईडनं ब्रिटिश आहे तर दुसऱ्या साईडनं फ्रेंच असायचे. जर एका साईडनं ब्रिटिश आहे तर दुसऱ्या साईडनं फ्रेंच असायचे. मग इथं पण तसं पाहायला मिळते. मीर मदान आणि काही फ्रेंचांचे सैनिक ते स्वतःहून मदत करायला आले. कोणाला? शिराज उद्दवलाला. असे 5-6,000 सैन्य डायरेक्ट तुटून पडलं आणि त्यांच्यामध्ये धुमश्चक्री निर्माण झाली. कोणामध्ये? ब्रिटिशांमध्ये. आणि मीर मदान, मीर मदान कोण होता? सेनापती होता. कोणाचा? मीर जाफरचा. सो मीर मदान आणि काही फ्रेंच सैन्य हे लढाईत उतरले आणि लढाईला सुरुवात झाली. आक्रमण म्हटलं त्यांनी. लढाईला जस्ट सुरुवात झालेली होती, शिराज उद्दवला मस्तपैकी हत्तीच्या अंबारीवर बसून पाहत होता हे सगळं युद्ध, की त्याला असं वाटलं थोड्या वेळात युद्ध निपटते. तेवढ्या वेळात मीर जाफर आला. मीर जाफर म्हणे, शिराज उद्दवला हे फिद्दूसं युद्ध बघताय म्हणे तुम्ही, हे काही वेळात संपवतो म्हणे, मी येतो म्हणे, तुम्ही व्हा पुढं म्हणे. मग त्यानं 4-5,000 सैनिक घेतले. कोणी? शिराज उद्दवलानी. बाकीचे सैनिक सगळे तिथे ठेवून दिले. कोणाच्या अंडर? मीर जाफरच्या अंडर. आणि स्वतः युद्ध याच्यावरून हे बघा इथून निघून जाताना दिसतोय. सो हत्तीवर अंबारीवर बसलेला जो शिराज उद्दवला आहे त्यानं तिथून कल्टी मारली. फिरला तो, परत फिरला आणि वापस मुर्शिदाबाद. त्याला वाटलं काय, मीर मदान आहे, मीर जाफर आहे, 100% युद्ध जिंकून येणार आहे. तेवढ्यात असं होते की ब्रिटिशांच्या एका बंदुकीनं मीर मदान टिपला जातो. मीर मदान कोण आहे? सेनापती. जसा मीर मदान टिपला जातो तसा सेनापती संपला. म्हणून सेनापती पदाची धुरा कोणाकडे येते? ऑटोमॅटिक मीर जाफरकडं. मीर मदान मारल्या गेल्यामुळं मीर जाफरकडं काय होताना दिसते? युद्धाची धुरा येताना दिसते ॲज अ सेनापती. राजा पण नाही आहे. पहा, पहिली ऑर्डर सैन्यावर चालते राजाची. राजा नसेल तर सेनापती. येतं लक्षात? राजा घरी निघून गेलेला आहे, सेनापती मारला गेलेला आहे. मग मीर जाफर नवीन सेनापती. सेना कोणाची ऑर्डर ऐकणार? मीर जाफरच्या. मीर जाफरने युद्धबंदी सांगितली. युद्ध संपलं म्हणे आपले सैनिक हरले, ब्रिटिश तुम्ही जिंकले, डायरेक्ट घोषित करून टाकलं. आणि ते सगळं सैन्य, म्हणजे हे उरलेलं 40-45,000 सैन्य ह्याचं, पलीकडच्या साईडनं ब्रिटिशांचं सैन्य, असे 45-50,000 जण तुटून पडले मुर्शिदाबादवर. आणि त्या 20 वर्षाच्या शिराज उद्दवलाचा शिरच्छेद करून टाकला. सो अशा प्रकारे त्या ठिकाणी मीर जाफरला नवाब बनवण्यात आलं.
सो ही लढाई झालीच नाही, म्हणजे सुरू होताच ही लढाई काय झालेली आहे, संपलेली आहे. म्हणून याला मी बॅटल नाही म्हणत, म्हणून याला काय म्हणतो, नॉन बॅटल ऑफ प्लासी म्हणतो. सो ह्या प्लासीच्या लढाईमध्ये कोणाचा विजय झालेला आहे, ब्रिटिशांचा विजय झालेला आहे, मीर जाफरचा विजय झालेला आहे. आणि हे सर्व म्हणजे काही काही म्हणजे के एम पन्नीकर नावाचा एक ऑथर आहे, त्यांनी तर लिहून ठेवलं की बिचारा 20 वर्षाच्या त्या अल्पवयीन नवाबाला दरबारातल्या म्हातारा लोकांनी ब्रिटिशांना विकलं. ही लढाई लढाई नव्हतीच, ही ट्रेचरी होती, हे षडयंत्र होतं. षडयंत्राचा वापर करून सिराज उद्दौलाला काय करण्यात आलं, संपवण्यात आलं. येते लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. आता प्लासीच्या लढाईचे परिणाम. प्लासीची लढाई गेली, हरला, येते लक्षामध्ये. नवाब म्हणून कोणाला बनवण्यात आलं, मीर जाफरला. किंग कोण दिसतो आपल्याला, मीर जाफर, पण किंग मेकर कोण आहे? आत्ताच कोणत्या तरी वेब सिरीजमध्ये ते मी ऐकलं म्हणजे, सो किंग बनने में कोई मतलब नाही, बनना है तो किंग मेकर, बाळासाहेब ठाकरे. येते लक्षात? सध्या बोलायचं झालं तर शरद पवार. सो किंग मेकर, किंग बनण्यात काही मिनिंग नाही आहे, येते लक्षामध्ये. तो काय आहे, काटेरी ताज आहे. म्हणजे बनायचं असेल तर काय बनायचं, किंग मेकर बनायचं. या ठिकाणी तुम्हाला किंग मेकर कोण दिसतंय, हमाला करणारा किंग कोण दिसतोय तुम्हाला, इथं मीर जाफर दिसतोय. किंग मेकर कोण दिसतंय तुम्हाला, ब्रिटिश. इनडायरेक्टली सत्ता कोणाच्या हातात गेलेली आहे मित्रांनो, ब्रिटिशांच्या हातात. समजून चला बंगाल कोणाच्या तावडीत सापडलेला आहे, ब्रिटिशांच्या तावडीत सापडलेला आहे. याच्या बदल्यामध्ये ब्रिटिशांना इंटरेस्ट आहे का इथं राज्य करण्यामध्ये? बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. उलट त्यांनी जर राज्य केलं असतं तर राणी एलिझाबेथनं फरमान काढला असता. पाठवलं कशासाठी, काय करताय तुम्ही? रिलायन्स कंपनी पाठवली व्यापार करण्यासाठी आफ्रिकेमध्ये, आणि तिथं ती सत्ताधीश बनली. नरेंद्र मोदी शांत बसतील का? तुला पाठवलं कशासाठी, व्यापारासाठी. आणि तू तिथला राजा म्हणला माझ्यासारखा, आणि म्हणतोय आता आपण इक्वल लेवलला डिस्कस करायचं. इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. ईस्ट इंडिया कंपनीची सनद आहे, त्यांचे जे फरमान आहेत, त्यांचे त्यांना दिलेले सगळे जे अथॉरिटीज आहेत, त्या सगळ्या काढून घेतल्या असत्या ना राणीनं. त्याच्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी कुठेही सत्तेत बसताना तुम्हाला दिसत नाही. येते लक्षामध्ये? ती व्यापार करायला आलेली एक प्रायव्हेट कंपनी होती. त्याच्यामुळे त्यांनी किंग मेकर बनण्यात इंटरेस्ट दाखवला, त्यांनी मीर जाफरला सत्ताधीश बनवलं. आणि चुकून जर ईस्ट इंडिया कंपनी सत्तेत जरी आली असती ना, लोकांनी बंड केलं असतं, हे कोण फिरंगी लोक सत्तेत बसताय आणि आम्हाला टॅक्स मागताय. ब्रिटिशांचं नुकसान झालं असतं. ब्रिटिशांना स्वतःलाच इंटरेस्ट नव्हता भारतावर राज्य गाजवण्याचा. त्यांना काय पाहिजे होता? पैसा. आणि तो जर फुकटात मिळत असेल काही न करता, जबाबदारी ह्याच्यावर टाकून आपल्याला फक्त पैसा मिळत असेल, काय हरकत आहे? म्हणून तुम्हाला इथं काय पाहायला मिळते, हे उगा देखावा आहे बरं का, या या साहेब तुम्ही या. ते म्हणते नाही 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 तुम्ही या. हे एकमेकाला काय करतायत, खोटा रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतायत. हे म्हणते अरे साहेब तुमच्यामुळे युद्ध जिंकलं आहे, मीर जाफर म्हणतोय. रॉबर्ट लाईम नाही 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 तुमच्यामुळे युद्ध जिंकलं. आणि दोघांनाही असं वाटते की एकमेकाला काउंटर केलं पाहिजे आपण. सो मीर जाफर नवाब बनला. भारतातल्या लोकांचा आधीपासूनचा हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आजचं नाही आहे. त्यांना काही पैसे विषय नाही भेटले तरी चालते, पण त्यांना असं पाहिजे असते, मी राजा आहे, चार लोक माझा ऐकतात, काय चाललं आहे भाऊ, मजेत आहे ना. सो हे मोठेपणा आपण ज्याला म्हणतो. आणि ब्रिटिशांना काय पाहिजे होता, पैसा. भांडवलदार होते ते, सो जातीचे भांडवलदार. सो ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं, मग सत्तेत आल्या आल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात संपत्ती. बघा, मी तुम्हाला एक नादीरशहाचं आक्रमण सांगितलं होतं, बरोबर, 1739. त्यानंतर अहमद शाह अब्दालीचे आक्रमण झाले, आणि मी काय सांगितलं होतं, 20 कोटी रुपये सोन्याच्या थैल्या भरलेले तक्ते ताऊस कोहिनूर हिरा असं घोडं उंट गाढव जे सापडल त्याच्यावर लादून संपत्ती अफगाणिस्तानला घेऊन गेलेले आहे भारतामधून. हे कोणते? भारतावर आक्रमण करणारे. पण हे गावटी लुटेरे होते. नादीरशाह झालं, अहमद शाह अब्दाली झालं, हे गावटी लुटेरे होते. आणि हे होते इंटलेक्च्युअल लुटेरे, असं म्हणतात. ज्या दिवशी प्लासीची लढाई कन्क्लूड झाली त्या दिवशी 100 जहाज सोने आणि चांदीनं मढलेले ब्रिटनला गेले. म्हणजे जे नादीरशाह आणि अहमद शाह अब्दाली, अहमद शाह अब्दालीचे 5 आक्रमणं, नादीरशहाचे त्या कालखंडातलं 1 आक्रमण. सो जेवढी यांनी संपत्ती लुटली नाही ह्या 5-6 आक्रमणांमध्ये अफगाण शासकांनी, ते एका रात्री 100 सोन्यानं भरलेले जहाज कुठं गेलेले आहे, ब्रिटनला गेले. किती मोठा संपत्तीचा ड्रेन भारतामधून झाला असेल. हे इंग्लंड आजकाल जे तामझाम दिसते ना, हे सगळं आपल्या पैशावर आहे मित्रांनो. प्रचंड पैसा होता बंगालमध्ये आणि भारतामध्ये, घेऊन जायला सुरुवात केली. ड्रेन ऑफ वेल्थ सुरू झालेला आहे, भारतातून प्रचंड संपत्ती मिळवलेली आहे. एवढ्यावर समाधान नाही, ते इथले जमीनदारीचे अधिकार. 24 परगना नावाचा एक जिल्हा आहे, फार महत्त्वाचा, हायली पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्टमध्ये याचा एक नंबर लागतो. हायली पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्टमध्ये 24 परगना येतो. सो हा जो 24 परगना आहे वेस्ट बेंगॉलमधला, त्याच्या जमीनदारीचे अधिकार देखील घेतले ब्रिटिशांनी. त्यानंतर ब्रिटिशांनी बंगालमध्ये मोफत व्यापार करून घेतला. आता ते थोडी टॅक्स देणार आहे राजाला, माझ्या भरोश्यावर तो राजा बनलाय भाऊ, मी कशाला टॅक्स देऊ. त्याच्यामुळे मोफत व्यापाराच्या काय घेऊन घेतल्या, स्वतःलाच सनदा बहाल करून घेतल्या. संपत्ती मिळवली, जमीनदारीचे अधिकार मिळवले, मोफत व्यापाराच्या सनदा मिळवल्या. सो हे होतं प्लासीच्या लढाईचे परिणाम. महत्त्व काय आहे, लष्करी महत्त्व आहे का? नाही.
लढाई लष्करी दृष्ट्या महत्त्वाची नाहीच आहे, सॉरी लढाई लष्करी दृष्ट्या महत्त्वाची नाहीच आहे कारण लढाई झालेलीच नाही आहे. मी नॉन बॅटल म्हटलेलो आहे त्या ठिकाणी. महत्त्व काय आहे? राजकीय ट्रेचरी करून, सो एकमेकाला फसवून, एकमेकाला भ्रष्ट करून, सबोटेज बॅकस्टॅप ज्याला म्हणतो, पाठीत खंजीर खुपसणे, सो राजकीय महत्त्व आहे त्याला. आणि या लढाईने इंग्रजांनी अप्रत्यक्षरित्या बंगालमध्ये इंग्रज काय झालेले आहेत त्या ठिकाणी शासक बनलेले आहे आणि भारत हा एकंदरीत पारतंत्र्यात जायला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. सो इट इज अ स्टार्टिंग. बंगाल कोणाच्या घशात गेलेला आहे? पूर्ण इनडायरेक्टली ब्रिटिशांचा. टिटुलार बाहुलो कोण दिसते आहे सत्तेमध्ये? सो मीर जाफर दिसते आहे. सो ही होती तुमची प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईनं बंगालचा प्रदेश कोणाच्या घशात गेलेला आहे? ब्रिटिशांच्या. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, त्या ठिकाणी बक्सारची लढाई, जो पूर्ण नॉर्थ इंडिया कोणाच्या घशात जाणार आहे? ब्रिटिशांच्या. तोपर्यंत धन्यवाद.